हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमो श्री राधे गोविंदा।
श्रवणत्वगादिन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अकारण करुणावरुणालय भक्तवांछाकल्पतरु दीनबंधु कृपासिंधु भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा अर्थात भगवान श्रीकृष्ण यांचा वाङ्मयीन विग्रह असलेलं श्रीमद भागवत महापुराण भगवान परमात्म्याचं हृदय आणि या श्रीमद भागवताचं अल्पस चिंतन करण्याच्या सुयोगाने आपण सगळे एकत्रित आहोत. आज जवळजवळ चतुर्थ दिवस आहे. गेल्या 3 दिवसांपासून भगवंताच्या धामामध्ये बसून भगवंताची कथा आपण श्रवण करत आहोत. अतिशय व्यापक विस्तृत असा जर जगाच्या पाठीवर कोणता ग्रंथ असेल तर तो श्रीमद भागवत महापुराण. प्रचंड व्यापक आहे, लिहिणारे व्यास आहे. व्यास या शब्दाचा अर्थच होतो मोठा. आणि म्हणून गेल्या 3 दिवसांपासून आपण या कथेचं महात्म्य बघतोय. काल राजा परीक्षितांचं चरित्र बघितलं, काल राजाला मिळेला शाप आपण ऐकला की 7 दिवसामध्ये तक्षक दंशाने राजाला मरण येणार आहे. राजाला झालेलं वैराग्य आणि त्या वैराग्याच्या त्या अनुषंगाने झालेली संतांची भेट. आज खऱ्या अर्थाने श्रीमद भागवताचं जे ज्ञान आहे, जे गुह्य आहे, जे वर्म आहे, ते आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत. कुठल्याही गोष्टीचा प्रारंभ हा मंगलाने असावा. म्हणून इथं आल्यानंतर आपण जे भगवंताचं भजन करतो ना, प्रत्येकाने करावं. कारण मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडद्वयम् मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायुतम्. भगवान परमात्मा मंगल आहे, त्याचं नाम त्याच्याही पेक्षा मंगलानामच मंगलम म्हटलंय विष्णू सहस्रनामामध्ये. तो मंगलांचाही मंगल आहे, त्याचं नाव मंगलाला अजून मंगल. मंगल म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलंही दुःख नाही असं करणार आहे, म्हणून मंगलाचरण महत्वाचं आहे. आज केवळ व्यास महर्षींच्या मंगलाचरणा स्पर्श करून आपण पुढे जाणार. जन्माद्यस्य यतोऽन्वयः
तरत शार्तेश्व विद्यस्वराट तेने ब्रह्मरदायादिकवये मुह्यन्तिया सूरया दाम्नास्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। आज थोडंसं समजून घ्यावं लागेल माझ्या आवाजाची तब्येत अजिबातही बरी नाही, परंतु प्रयत्न चाललाय। व्यास महर्षी मंगलाचरण करताना कृष्णाय धीमही नाही, रामाय धीमही नाही, आपण सात दिवस ज्याची कथा ऐकतो आहे तो कोण आहे? सत्यम परम धीमही। तुम्ही जर कृष्णाला मानतात बाबा, मग कृष्ण निजधामाला गेले आणि नंतर भगवंताचा दुसरा अवतार त्याला मानणार नाही का? कृष्ण हे स्वरूप आहे, त्याचं खरं मूळ रूप निजरूप सत्य आहे। कृष्ण हे रूप आहे, निजरूप सत्य आहे, आणि म्हणून सत्याला वंदन करून आज श्रीमद भागवताच्या खऱ्या अर्थाने प्रारंभाला आज आपण सुरुवात करत आहोत। राजा परीक्षित यांना जेव्हा शुकदेवांची भेट झाली, बघितलं अंतकरणामध्ये विचार आला की हेच ते महात्म्य आहे जे मला या भवसागरातून मुक्त करणार आहे। अगोदर शुकदेवांचं पूजन केलं, त्यांना उंच अशा आसनावरती बसवलं। माझ्या देशाचं एक परम भाग्य आहे, वैभव आहे, अभिमान आहे, इथं धनवानांची नाही इथं त्यागवानांची पूजा होते। भारत देशामध्ये धनाला महत्व नाही इथं त्यागाला महत्व आहे। भारत देशामध्ये मिळवण्याला महत्व नाही सोडण्याला महत्व आहे। ज्याने खूप मिळवलंय त्याला व्यासपीठावर बसवलं जात नाही, ज्याने खूप गमावलंय त्याला व्यासपीठावर बसवलं जात। जेवढा विरक्त महात्मा तेवढी त्याची उंची समजली जाते, जेवढा विरक्त महात्मा। आज शुकदेवांना व्यासपीठावर बसवलंय, त्यांना उंच आसन दिलंय, याच कारण इतका त्याग आहे। अंगावरती वस्त्र नाही, दिगंबर साधू आहेत। अंतकरणामध्ये मी या शब्दाचा सुद्धा बोझा नाहीये, वजन नाहीये, हलके आहेत महाराज, हलके आहेत, अकिंचन आहे, त्यागवान आहे, ज्ञानवान आहे। पूजा केली, त्यांची पूजा केली, त्यांना आसनावर बसवलं आणि राजा परीक्षितेने हात जोडले आणि शुकदेवांना एक प्रश्न विचारला। काय प्रश्न विचारला? महाराजजी मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, मरणाऱ्याने काय करावं? अत पुच्छा मी संसिद्धीर, काय विचारतोय मी? योगिनां परमं गुरु पुरुषस्य यत्कार्य म्रियमानस्य सर्वथा। म्रियमानस्य म्हणजे मरणाऱ्याने काय करावं, जो मरणारा व्यक्ती आहे त्याने काय केलं पाहिजे जाण्याच्या आधी। आता मला सांगा, हा प्रश्न मरणाऱ्याने काय करावं, इथं राहिला कोण आलाय? सगळे मरणारेच आहे, म्हणजे हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे। शुकदेव म्हटले, राजा तू राजा नाही आहे, तू राजर्षी आहे, तुझ्यामध्ये एक ऋषी तत्व आहे की तू स्वतःचा नाही, तू सगळ्यांसाठी आज हा प्रश्न विचारलाय। तुझ्या निमित्तानं आज संपूर्ण विश्वाचं कल्याण होणार आहे, प्रत्येकाला हा बोध मिळणार आहे। परीक्षित राजा कस 7 दिवस होते, आपल्याकडं ते सुद्धा नाहीये,
आपल्याकडे ते सुद्धा नाहीये। परीक्षित राजाला हे माहित आहे की मी सातव्या दिवशी मरेल, आपल्याला माहित आहे का? आपल्याला पुढच्या क्षणाला जरी मरण असेल तरी आता माहित नाही ना। त्याच्याकडे सात दिवस आहे, आपल्याकडे सात मिनिटाची सुद्धा गॅरंटी नाही, म्हणून आपण सावध होणं महत्वाचं आहे। हा प्रश्न आपल्यासाठी आहे, सावध व्हावं। देवाचं आपलं अंतर जास्त नाही, पण सावध होणं म्हणजे फक्त चित्ताची ती अवस्था व्हावी लागते। अंतर जास्त नाही आहे, थोडे आहे थोडे आहे। अंतर किती आहे? थोडा आहे। थोडे आहे थोडे आहे, पण कधी चित्त साह्य झाली आहे। परमार्थामध्ये ज्या चार कृपा लागतात, पहिली कृपा लागते अंतकरण कृपा, दुसरी शास्त्र कृपा, ह्या दोन्ही कृपा झाल्यावर होते संत कृपा, आणि संत कृपा झाल्यावर होते ईश कृपा अर्थात ईश्वर कृपा। पहिली अंतकरण कृपा, सला कथेला शेजारची बाई म्हणते म्हणून कथेला येणं वेगळं, आणि कुणी येऊ न येऊ आवाज आला मला यायचंय याला म्हणतात अंतकरण कृपा। स्वतःची स्वतःवर कृपा लागते, संसार बळजबरीने होऊ शकतो, परमार्थ नाही होऊ शकत, तो आपल्यालाच करावा लागणार अंतकरणापासून। अंतकरण कृपा, शास्त्र कृपा, अभ्यास करून MBBS चं पुस्तक कळू शकत, पण ज्ञानेश्वरीची एक ओवी कळायला ज्ञानोबरायांचीच कृपा लागते, अर्थात ती शास्त्र कृपा आहे। शास्त्राची ज्ञानेश्वरीची कृपा म्हणजे ज्ञानोबरायांची कृपा। आज भगवान कृष्णांना भेटायचं असेल तर भागवताला भेटा। कोण म्हणतं देव दिसत नाही, देवाला मिठी मारता येत नाही, ग्रंथ घ्यावा कडकडून मिठी मारावी, अरे कृष्णाला भेटलो। कोण म्हणतंय बोलता येत नाही त्याच्याशी, याच्याशी बोला बोलता येत आहे। ज्ञानोबरायांना भेटायचं आहे। ज्ञानोबरायांनी संपूर्ण आपलं तत्व शब्दांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीत ओतलंय। ज्ञानोबरायांना भेटायचं असेल तर ज्ञानेश्वरीला भेटा, शब्द विग्रहात ज्ञानोबराय आहे। तुकोबरायांना भेटायचे कशाला लांब जातात, गाथ्याला भेटा। गाथ्यातील प्रत्येक शब्द म्हणजे तुकोबराय आहेत, गाथ्यातील प्रत्येक ओळ म्हणजे तुकोबरायांचा एक विचार आहे, भावना आहे। आणि जीवन म्हणजे काय आहे, अनेक भावनांचा समुच्चय म्हणजे जीवन आहे ना। एखादी व्यक्ती आपल्याला ओळखते म्हणजे काय ओळखते, अमक्या अमक्या विचाराची, अमक्या अमक्या आचाराची, अमक्या अमक्या आठवणी वगैरे, या सगळ्याचा समुच्चय म्हणजे आपण आहोत। लक्षात येत आहे का? जड जात असेल तर उदाहरण सांगते, जीवन म्हणजे फक्त भावनांचा समुच्चय आहे। होऊ नये दुर्दैवाने एखाद्याचा अपघात झाला आणि डोक्याला मार लागला, स्मृती नष्ट झाली, काहीही आठवत, जीवन शिल्लक राहिलं का? काय शिल्लक राहिलं? त्या दिवसापासून त्याचा परत जन्म होतो, तो परत नव्याने सगळ्यांना ओळखायला लागतो, परत नवं सगळं। म्हणजे स्मृती गेली म्हणजे एक जीवन नष्ट झालं। मग स्मृती, भावना, विचार हे सगळं म्हणजे जर जीवन असेल तर तुकोबरायांची सगळी स्मृती म्हणजे गाथा आहे, ज्ञानोबरायांच्या सगळ्या भावना म्हणजे ज्ञानेश्वरी आहे। त्यांचं जीवन आपल्या हातात त्यांनी काढून दिलंय, आणि म्हणून त्यांची कृपा शास्त्र कृपा, संत कृपा। कृपा कटाक्षे निहाळले, आपुले पदी बैसविले, बाप रुक्मा देवी वर विठ्ठले, भक्ता दिधले वरदान। संतांची कृपा म्हणजे काय महाराज? त्यांचा एक कृपा कटाक्ष आहे, आणि हे सगळं झालं की त्याला ना विला जाणे कोणा कृपा करावीच लागते। कारण ज्याच्याकडे संत आहे महाराज त्याच्याकडे भगवंत असा धावत येतो। काय येतो? धावत। एखाद्या ठिकाणी जर ते लोहचुंबक असतं ना, लोहचुंबक जर असेल तर आसपासचं जे लोखंड असेल ते खेचतात त्याच्याकडे। संत लोहचुंबक आहे, भगवान परमात्मा धातू आहे। तात्पर्य एक आहे, ह्या सगळ्या कृपा लागतात। पहिली आहे अंतकरण कृपा। आज शुकदेव महामुनी राजा परीक्षितीला सांगतात, राजा असं वाटू देऊ नको,
की सात दिवस राहिले आणि माझा उद्धार कसा होईल. सात दिवस नाही राजा, उद्धार करून घेण्याची तळमळ असेल अंतकरणापासून, तर सात सेकंद सुद्धा पुरतात. किती सेकंद? सात सेकंद. वैराग्य व्हायचं असेल तर भगवे कपडे घालावे लागत नाही. वैराग्य व्हायचं असेल तर कुठेही होतं महाराज, आणि नसेल व्हायचं तर स्मशानात जाऊन बसा. वैराग्य नाही होऊ शकत. आम्ही कायम आमच्या डोळ्याने बघतो, प्रवचनात लोक स्मशानात येतात आणि तिथं येऊनही गप्पा मारतात. आणि एखाद्याला वैराग्य कुठं होतं? अमेरिकेचा एक माणूस होता, हॉटेलमध्ये बसला, फाईव्ह स्टार हॉटेल. ऑर्डर दिली जेवणासाठी, ऑर्डर यायला किमान 15-20 मिनिटं लागतात म्हणून टेबलवर बसलाय. त्या टेबलवरती पुढे फुलदाणी ठेवली, त्यात सुंदर सुंदर फुलं आहे. बघू लागला, एवढे सुंदर फुलं, एवढे सुंदर फुलं, कसे हे फुलं बनले असतील, कसा यांना रंग दिला असेल. बरं, हे फुलं कुठे बनतात? एक चिंतन करत गेला, झाडाला येतात. झाड कुठे बनतं? जमिनीत. ही जमीन कुणी बनवली? हे सगळं, याला रंग कसा येतो, आकार कसा येतो, इतकं बारीक चिंतन केलं. त्याचा शेवटचा विचार पोहोचला भगवान परमात्म्यापाशी की हे बनवणारा एक सत्ता आहे, एक ईश्वर आहे. आणि विचार पोहोचला की हे ज्याने बनवलंय तो किती सुंदर असेल, हे जर एवढं सुंदर आहे तो किती सुंदर असेल. काय आपण जग बनवत बघतो आहे? जग बघण्यापेक्षा जग बनवणाऱ्याला जर आपण पाहिलं तर जीवनाचं सार्थक होईल. हॉटेलमध्ये वैराग्य झालं, अमेरिकेच्या माणसाला भगवे कपडे घातले आणि वृंदावनात आला. अशी कितीतरी विदेशी लोक आपण आपल्या डोळ्याने बघतोय, यांना विदेशात राहून वैराग्य झालं. आपण कायम दाव्याला आणि अंतविधीला स्मशानात जातो. वैराग्य भूमी आहे स्मशान भोलेनाथांची, पण आपल्याला वैराग्य होत? तात्पर्य चित्त साह्य झाली, या अंतकरणाने मदत केली पाहिजे. चित्ताने मदत केली की वैराग्य होतं. म्हणून पहिली कृपा आहे अंतकरण कृपा. राजा काळजी करू नको, अरे सात दिवस खूप झाले. डॉक्टरचे दोन प्रकार असतात बरं का, सर्दी खोकला होऊ द्या, तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जा, तो इतका घाबरवून देतो, तुम्ही फार उशीर झाला, तुम्हाला सर्दी झाली आहे, खोकला झालाय, कोरोनाचे लक्षणं दिसत आहेत, टेस्ट करावे लागेल, अंग करावे लागेल. आणि एखाद्याकडे तुम्ही भयंकर आजार घेऊन जा, तो डॉक्टर इतका हुशार असतो, तो म्हणतो अहो शुल्लक आहे, काय एवढं घाबरतात, थोडे इंजेक्शन औषध दिले की बरं वाटेल. लक्षात आलंय का? काही डॉक्टर इतकं असतं, इतकं करून सांगतात. काही हुशार डॉक्टर इतका असतं पण धीर देतात कमी. शुकाचार्य सुद्धा हे डॉक्टर असे आहेत की परीक्षित राजाला धीर देत आहेत. ते सात दिवस खूप झाले बाबा, काळजी करू नको. मोक्ष मिळायला एक तास सुद्धा खूप होतो. एक तास कुणाला मिळाला? रघुवंशातला एक राजा आहे, त्याचं नाव आहे खटवांग. एकता समुरला खटवांग राया भाग्य दशा दैसे प्राप्त झाली. भाग्य दशा दैसे प्राप्त झाली. एक तास उरला खटवांग रायासी, तरीही भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. एका तासात जर खटवांग नावाचा राजा मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो, परीक्षिती तुझ्याकडे सात दिवस आहे, भरपूर झालेत. काळजी करायचं काम नाही, काळजी करायचं काम नाही. मृत्यूची भीती घालवायची असेल तर मृत्यूच्या मालकाबरोबर मैत्री करा. काही लोकांना
पोलीस अधिकारी वगैरे असतात, फार कडक असतो एखादा अधिकारी, काही ना त्याची भीती वाटते, पण त्याच्यावरचा जो कमिशनर असतो तो जो ओळखीचा असेल तर याला घाबरायची गरज? अरे बाबा, त्याचा अधिकारी ओळखीचा आहे, त्याला घाबरायची काय गरज आहे? कसं मृत्यूची भीती वाटते ना, मृत्यूला सुद्धा ज्याने आपल्या मुठीत ठेवलाय, नवे नवे मृत्यूचा जो मालक आहे, निर्माता आहे, त्या भगवान परमात्म्याशी परिचय करून घ्या, मृत्यूची भीती वाटणार नाही. परीक्षित राजा, अरे कोण हा मृत्यू? याला निर्माण करणारा जो आहे त्याचं ध्यान कर. चित्त साह्य कसं होईल? चित्ताची शुद्धी सांगितली ध्यानाने, धनाची शुद्धी सांगितली दानाने, धनाची शुद्धी दानाने, आणि शरीराची शुद्धी सांगितले स्नानाने. मग चित्त शुद्ध करायचं आहे ना, ध्यान कर. ध्यान, ध्यान महत्वाचं आहे, पण ध्यान कसं लागेल? आज जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे ध्यान लागणं, कारण कुठंच ध्यान नाहीये. ध्यान लागण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट श्रीमद भागवताच्या आरंभाला सांगितली आहे, जितासनो, आसन जिंका. आसन महत्वाचं आहे. कोणतं आसन? आसनाचे अनेक प्रकार आहे, पण सुखासन सांगितलंय, ज्या अवस्थेत बसून तुम्हाला अनेक वेळ सुखाने बसता येईल ते तुमचं आसन. जितासन, आसन जिंका. मग जित श्वासो, श्वास जिंका. श्वास येतायत, श्वास जातायत, आपलं त्याच्याकडे लक्ष नाहीये. या श्वासांकडे लक्ष देणं याचंच नाव आहे प्राणायाम, दुसरं काहीही नाहीये. एक विपश्यना म्हणून केंद्र असतं, थोडीशी माहिती घेतली, आपल्याकडे इगतपुरी भागात आहे. काय करतात? काहीही नाही, फक्त श्वासांकडे लक्ष केंद्रित केलं की माणूस वर्तमानात येतो, आणि जो वर्तमानात जगतो त्याला सुखाचा अनुभव आपोआपच होतो. आज आपल्या अंतकरणात कायम दोन विचार आहे, काल काय झालं, उद्या काय होणार. काय विचार आहे? काल काय झालं, उद्या काय होणार आहे. कालची चिंता, कालचा पश्चाताप, पण उद्याची चिंता, या दोन गोष्टीत आपण जगतोय. आजचं सुख कुठं उपभोगतोय? ज्यावेळेस मनुष्य श्वासावरती लक्ष केंद्रित करतो, प्राणायाम करतो, त्यावेळेस तो आपोआपच वर्तमानात येतो आणि वर्तमानाचा आनंद घेतो. परीक्षित राजा पश्चातापात होता, मी सर्प टाकला, आणि चिंतेत होता मरण कसं होईल. या दोन्ही गोष्टी सोडण्यासाठी राजा काय कर? आसन लाव, ध्यान कर. पण ध्यान कुणाचं करायचं? ज्याचं करायचं त्याची थोडी माहिती तर पाहिजे. समजा मी तुम्हाला इथून सांगितलं, सगळ्यांनी डोळ्यासमोर गवय आणा आणि त्या गवयाचं ध्यान करा. कोणाकुणाला करता येईल जरा हात वर करा. गवय माहीत आहे? गवय माहीत आहे? गवय माहीत आहे? रंग कसा आहे? प्राणी आहे का पक्षी आहे माहीत आहे का? जे माहीत नाही तुम्ही त्याचं ध्यान कसं करणार? वस्तूच माहीत नाही, त्याचं ध्यान करायचंय. ध्यान म्हणजे समोर आणायचंय, आठवायचंय. जे माहीत नाही, जे ऐकलं नाही त्याच्याबद्दल, त्याचं ध्यान आपण करू शकत नाही. मग ध्यान ज्यावेळेस करायला लावलं परीक्षितीला, त्यावेळेस परीक्षित राजा सांगतोय, मला ज्याचं ध्यान करायचंय त्याचं स्वरूप सांगा, त्याच्या लीला सांगा, तो कसा आहे ते सांगा, त्याचा स्वभाव सांगा. एखाद्या व्यक्तीविषयी ज्यावेळेस आपल्याला खूप सारी माहिती मिळते त्यावेळेस त्या व्यक्तीचं आपण ध्यान करतो. अमुक व्यक्ती, हो अमुक अमुक व्यक्ती, हा ते अशा स्वभावाचे आहे, ते असे आहेत, ते अमुक काम करतात, हे सगळं आठवतं. नाव घेतलं तरी हे सगळं आठवतं. का? माहिती आहे आपल्याला. आणि माहितीच नाही म्हटल्यावर काय? अहो कोणतं नाव काय, त्यांच्याबद्दल आपला काही अंदाज? देवाचं ध्यान करायचं आहे तर देवाविषयी यथार्थ माहिती सुद्धा पाहिजे. तो कसा आहे, तो दिसतो कसा, त्याचा स्वभाव कसा, त्याचं कार्य कसं, त्याने आत्तापर्यंत काय केलंय, हे सगळं कळायला हवंय. आणि म्हणून शुकदेवांना राजा परीक्षितीने प्रार्थना केली की महाराज मला त्याच्याबद्दल काहीतरी सांगा. कारण त्याला जवळ करायचं असेल तर तीन मार्ग आहे.
पहिला मार्ग आहे श्रोतव्य, ऐका. त्याला जवळ करायचं असेल तर तीन मार्ग, भगवंत जवळचा करायचा आहे. पहिला मार्ग श्रोतव्य, त्याच्याविषयी माहीत नाही ना तुम्हाला, मग जिथं माहिती मिळेल तिथं जा. कुठेही कीर्तनात माहिती मिळते देवाबद्दल तिथं जा, प्रवचनातून कळतोय तिथं जा, एखादी कॅसेट ऐकून कथेची कळतोय ते ऐका. घरी असा कुठेही असा, जनी वणी कुठेही असा, कथेत कळतोय कथा ऐका. जिथून देवाची माहिती मिळते ते श्रवण करा. भजनातून कळतोय भजन ऐका, श्रवण करा. दुसरी गोष्ट अजून काय करा, कीर्तितव्य. जे माहिती मिळालंय ते इतरांना सांगा, त्याने अजून देवाचं ध्यान होतं. तुम्हाला आज कळालंय देव कसा आहे, घरी जाऊन कुणाला तरी सांगा देव असा आहे बरं का, डबल स्मरण होत. बरं, सांगणारे भेटत नाहीये, ऐकणारे भेटत नाही, मग काय करा, मग स्मरण करा. मग काय करा, स्मरण करा. ह्या गोकुळातल्या वृंदावनातल्या गौवर्णींचं एक वाक्य आहे, सगळ्यांमध्ये असताना कृष्णाविषयी बोला. गौवर्णींचा सिद्धांत आहे, आपला नाही. आपल्याला रात्रंदिवस संसार एक संसार, आणि संसार दुनेही सगळा पाडा म्हटला तरी गौवर्णी अशा नव्हत्या महाराज. त्यांना फक्त देवाविन काही आता बोलण्याची नाही, त्या देवाशिवाय काही बोलतच नव्हत्या. भांडायच्या तरी देवाशीच, बोलायच्या तरी देवाविषयी, शिव्या द्यायच्या तरी देवाला द्यायच्या, रुसायचं तरी देवावरच रुसायचं, आणि गुण गायचे तरी त्याचेच गायचे, दुसरा छंदच नव्हता महाराज. मग त्या गौरणी सांगतात, आपल्या बरोबर जो कुणी असेल तर कृष्णाविषयी बोला, आणि कुणीच नाही मिळालं एकटे असाल तर कृष्णाशीच बोला. कृष्णाशीच बोला, मग बोलायची गरजच नाही दुसरी काही. म्हणून त्याच स्मरण करायचं असेल, त्याला जवळचं करायचं असेल, ऐका, सांगा. आणि सांगा ऐकायला कुणी मिळालं नाही तर स्मरण करा, ध्यान करा. मग ज्याचं ध्यान करायचंय तो कसा आहे, तो कशाने प्रसन्न होतो, हे पहिलं तिसऱ्या स्कंदामध्ये शरणांगतीचं तत्व शुकदेव महामुनी सांगतायत. अनेकांना असं वाटतं की खूप ज्ञान मिळालं, विद्वत्ता संपन्न केल्यावर देव भेटत असेल, असं काहींना असं गैरसमज असतात. काहींना वाटतं आम्हाला कसलं काय कळतं बाबा, आम्हाला एक ग्रंथही साधा वाचता, साध्या भोळ्या महिला असतात, भक्ती खूप असते पण लिहिता वाचता येत नाही. त्यांना असं वाटतं कसं आपल्याला देव भेटेल, आपल्याला साधा हरिपाठ सुद्धा वाचता येत नाही. मुखात हरिपाठ पाठ आहे त्याबद्दल शंका नाही, पण वाचता येत नाही. महारिपाठ वाचता येत नाही तर गीता ज्ञानेश्वरी कशी वाचता येईल, गीता ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, भागवताचे श्लोक कधी वाचावे, मग आम्हाला देव कसा भेटेल, अशी ज्याला शंका आहे त्याच्यासाठी हे उदाहरण आहे. अरे, लिहिता वाचना येण्याचा, ज्ञानाचा आणि देव भेटण्याचा सुतराम संबंध नाही, काही संबंध नाही. ज्ञान एक स्वतंत्र गोष्ट आहे आणि देव भेटणं एक अतिशय स्वतंत्र गोष्ट आहे. जर ज्ञानाने तो भेटला असता तर गजेंद्र नावाचा हत्ती कोणत्या विश्वविद्यालयात जाऊन आला होता, कोणतं ज्ञान होत. काहींना असं वाटतं की भगवंत भेटण्यासाठी ते सोहळ्यात राहावं लागतं, पवित्रता विधियुक्त सगळ्या गोष्टी लागतात आणि मग तो देव भेटतो. पवित्रता आणि सोहळ नामक्या नमक्या गोष्टीचा आणि देव भेटण्याचा काही संबंध नाही. तसं राहू नये ही गोष्ट स्वतंत्र आहे, गैरसमज करू नका. पण ते केल्यावरच देव भेटतो अशी गोष्ट नाहीये. जर पवित्रतेने देव भेटला असता तर वेश्या जी सर्वथा पवित्र आहे तिला कधी देव भेटावा, पण तिलाही भेटलाच ना. वेश्येला सुद्धा जर देव भेटतो तर नक्कीच त्या पवित्रतेचा आणि त्या आचरण संपत्तीचा देवाचा काही संबंध नाही, त्या देव भेटीचा संबंध नाही. काहींना असं वाटत की बाबा गोपिका सुंदर होत्या, दिसायला छान होत्या, आणि म्हणून देव त्यांच्या प्रेमात पडला, देव त्यांना भेटला. आपलं काय, आपण दिसायला अशा आहोत, आपल्याला देव भेटेल की नाही, बरोबर की नाही?
गोपिका सुंदर होत्या, सुंदरता वर देव भाळत असेल, पण एक लक्षात घ्या, गोपिका सुंदर होत्या त्यांना देव भेटला असं जर म्हटलं तर तीन ठिकाणी वाकडी ती कुब्जा, तिलाही तरी देव भेटलाच ना महाराज. मग देवाने सौंदर्य बघितलं का? नाही, म्हणजे देव सौंदर्यही बघत नाही. ना देव सौंदर्य बघतो, ना देव ज्ञान बघतो, ना देव पवित्रता बघतो. बरं वय बघतो का? काहींना असं वाटत असेल, अमुक माणूस 70 वर्षापासून परमार्थ करतो, बाबा आपलं तर अजून वय फार लहान आहे, देव कसा भेटावा. अरे भेटायचा असेल तर 5 वर्षाच्या ध्रुव बाळालाही भेटतो, प्रल्हादालाही भेटतो, वयाचा संबंध नाही. मग उत्तर काय आहे नेमकं? कशाने देव भेटतो, कधी देव भेटतो, देव भेटण्यासाठी पहिला आणि सगळ्यात महत्वाचा निकष काय आहे, काय अशी गोष्ट लागते ज्याने देव भेटतो? ती एक गोष्ट म्हणजे एवढीच आहे, तो भावाने भेटतो, तो प्रेमाने भेटतो. प्रेम असेल तर ज्ञानाची गरज नाही, प्रेम असेल तर पवित्रतेची गरज नाही, प्रेम असेल तर विद्वत्तेची गरज नाही, प्रेम असेल तर वयाची गरज नाही, प्रेम असेल तर कसलीच गरज. भाव का भूका हुमे और भाव ही एक सार हे, भाव से मुझको भजे तो भव से बेडा पार हे. भगवंत सांगतात इतर आवडंबर घेऊन माझ्याकडे येऊ नका, मी ते बघायला मला वेळ नाहीये, फक्त निक प्रेम दाखवा. ते प्रेम जर असेल तर मी बाकी काहीही बघत नाही. देवाला प्रेम लागतं महाराज, प्रेम. जगाच्या पाठीवर प्रेमाची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. मंदिरात गेल्यानंतर देवाच्या समोर उभं राहिल्यानंतर तुम्ही कोणतं स्तोत्र म्हणतात, कोणत्या ऋचा म्हणतात, कोणते श्लोक म्हणतात, काही काही देवाला माहीत नाही, सगळं त्यांनीच निर्माण केलंय, त्याला काही घेणं नाहीये. पण ते म्हणण्यापाठी मागचा तुमचा भाव काय आहे एवढ्यावरच देवाचं लक्ष असतं. असणारे अभंग गाथ्यात आपल्याला बघायला मिळतात, पाठभेद असतो.
वैकुंठ सोडोनिया आला पुंडलिके उभा केला रूप सुंदर सुकुमार सावळा असा एक अभंग आहे भावाचा भुकेला आहे पाहे जोडी भावाचे बरोबर आहे की पाहे जोडी भावाचे आणि म्हणू ना भगवान परमात्मा फक्त भाव बघतो दुसरा काही बघत नाही असं ज्यावेळेस शुकदेव सांगताय परीक्षित राजाने विचारलं असं देवाने भाव बघून केवळ भक्ताला ओळखलं असं कधी झालंय का म्हटले हो ज्यावेळेस भगवान कृष्ण कौरवांकडे शिष्टाई करण्यासाठी गेले शिष्टाई म्हणजे युद्ध करू नका आपापसात मिटवून घ्या हे सांगण्यासाठी गेले देवाचं त्यावेळेस कुणी ऐकलं नाही युद्ध व्हायचं ते झालं देवाने तिथं अपयश स्वतःहून स्वीकारलं परंतु ते सगळं बैठक झाल्यानंतर दुर्योधनाने भगवंताला सांगितलं देवा चला जेवण बनवलंय 56 भोग आहे देवाने सांगितलं बाबा मी तुझ्या घरी येऊ शकत नाही म्हटले काय मला विदुराच्या घरी जायचं म्हटले तिथं काय आहे जे असेल ते असेल पण मला तिथं जायचं दुर्योधन म्हटले असं का म्हटले हे बघ दुर्योधन जास्तीत जास्त तू माझा नातेवाईक आहे याच्या पलीकडे काही नाहीये जास्तीत जास्त तू माझा नातेवाईक आहे आणि जेवण करण्यासाठी दोन गोष्टी लागतात जिथं आपल्याला जेवायचं आहे दोन गोष्टीची अट आहे कधी जेवावं एक तर आपल्याला प्रचंड भूक लागलेली आहे आता जेवणाशिवाय पर्याय नाही तर जेवावं अन्यथा जरी भूक कमी आहे पण जेवू घालण्याच्या अंतकरणात आपल्याविषयी नितांत प्रेम आहे तर अवश्य जेवावं आणि या दोन्ही गोष्टी आता नाहीये एक तर मला भूकही नाहीये तुझ्या अंतकरणात माझ्याविषयी प्रेमही नाहीये त्याच्यामुळे तू 56 भोग बनवणार ते 101 बनव मी येऊ शकत नाही त्यावेळेस भगवान परमात्म्याबरोबर उद्धव होते त्या उद्धवांना भगवंताने सांगितलं उद्धवजी आपण आता विदुरांच्या घरी जाऊ उद्धवजी चलो विदुरा घर जाए उद्धव जी चलो विदुरा घर चलो विदुरा घर जाए Thank you.
इथं मोठमोठे महालय उद्धवा, पण हे काय कामाचे आपल्या? इथं भाव नाही म्हटले. देव बंगल्याची उंची बघत नाही महाराज, देव घरदार ह्या गोष्टी बघत नाही, त्या घरात असणाऱ्या ही लोकांच्या अंतकरणात असणारा भाव बघतो. इथं नको उद्धवजी, चला. कुठं जायचंय? विदुराच्या घरी जायचंय. विदुर काका म्हणजे अतिशय महाराज, अतिशय भाविक, अतिशय श्रद्धाळू. आणि विदुर म्हणजे केवळ भाविक नाही, धर्मावतार आहे. महत्वाची गोष्ट, धर्मावतार आहे. विदुरा काकांच्या घरी गेले. आता काय, देव आमंत्रणाने गेले नव्हते किंवा अगोदर फोन करूनही गेलेले नव्हते, त्याच्यामुळे काका घरी नव्हते. काकांची ड्युटी राजवाड्यात असायची, दुर्योधनाचे सल्लागार म्हणून. आणि म्हणून काका घरी नव्हते, पण त्यांच्या पत्नी मात्र विदुराणी घरी होत्या. भगवान परमात्मा अचानक आले आणि विदुराणी सुद्धा कृष्ण भक्त होत्या, देवाच्या निस्सीम भक्त होत्या. देव साक्षात आपल्या घरी आले महाराज, कल्पना नाही करू शकत आपण काय अवस्था झाली असेल. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की देवाला आसन देऊन बसा म्हणायची सुद्धा भान राहिलं. फक्त भगवंताकडे बघताय, काय करावं सुचेना, काय द्यावं ते सुचेना. घरामध्ये केळी होत्या. विदुरांना वाटलं लगेच भगवंताला भोग द्यावा, लगेच भगवंताला काहीतरी आपल्या हाताने खाऊ घालावं म्हणून त्या केळी घेतल्या, ती सालं काढली, केळी खाली टाकून दिल्या, सालं भगवंताला खाऊ घातले. भगवंत पण असे आहेत महाराज, आपण जे देऊ ते आनंदाने स्वीकार करतात. भगवंताने ते सालं घेतले आणि खाताय. तेवढ्यात विदुर काका आले. अगं काय करते, केळी खाली टाकते, सालं देवाला देते, तुझं चाललं काय आहे नेमकं? जागृत झाली, जागृती अवस्थेमध्ये आले. अरे मी खरंच काय करते, केळी खाली टाकते, सालं देते. आणि मग विदुर काकांनी ती चूक दुरुस्त केली. आता म्हटले केळी दे, सालं खाली टाक. मग देवाला केळी दिली, देवाने ती केळीचा एक घास खाल्ला आणि विदुर काकाला एक वाक्य सांगितलं, काका तुम्ही मला केळ खायला दिलाय, परंतु जी चव त्या सालीला होती ना बाबा, आता ती केळीला सुद्धा नाहीये. खरं सांगा, चव अन्न पाण्याला असती का त्या भावाला असती? समजा तुम्ही एखाद्या घरी जेवायला गेले, आची पक्वान्य वाढलंय आणि तो मालकाने तुम्हाला असं वाढून दिलं, म्हटले खा खा, कधी भेटलं नसेल एवढं चांगलं. काय म्हटला मालक? खा खा, काय कधी भेटलं नसेल एवढं चांगलं, घ्या खाऊन, काय गोड लागणार आहे वो. आणि एखाद्या गरीबाच्या घरी गेले, चटणी भाकर केली आणि खूप प्रेमाने खाऊ घातलं, त्या 56 भोगापेक्षा ती चटणी भाकर श्रेष्ठ आहे. प्रेम महत्वाचं आहे, भाव महत्वाचा आहे, त्याला नेमकं तेच लागतं. आपण त्याला ते सोडून सगळं देतो. देवाच्या मंदिरात गेल्यावर, देवा तुला 56 भोग चढवेल, देवा आमकं काम कर, 11 नारळ. अरे काय नारळ, त्यांनीच बनवले रे बाबा, 13 ही तुझको अर्पण. काय आपण देतोय? दोन भाग आहे, चिंतन लांबेल थोडस, पण मला मोह आवरत नाही त्याच्या दरबारात आहे. संसारिकाला लागतंय लौकिकता आणि परमार्थात भगवंताला लागतंय अलौकिक प्रेम. आपण क्रॉस कनेक्शन केलंय. आपण काय केलंय? जगाला देतोय प्रेम आणि भगवंताला देतोय लौकिकता. भगवंताला अर्पण करायला मोठा हारच पाहिजेत, भगवंताला अर्पण करायला अमुकच पाहिजेत. आणि देवाला हे, अरे देवाला ते लागतच नाही बाबा. तू फक्त त्या मंदिरात जाय, त्याच्या समोर 2 मिनिटं उभा राहा आणि अंतकरणापासून 2 शब्द त्याच्याशी बोल, त्याच्या करताच तू तिथं उभा आहे. 1000 लोक येतात महाराज देवासमोर. आज आपण बघितलं बाके बिहारी मंदिरात किती गर्दी आहे. त्याच्या समोर 1000 लोक आहे, पण तो त्या 1000 मधल्या त्याला शोधतोय जो त्याच्यासाठी आलाय, त्याच्याशी बोलण्यासाठी आलाय. त्याची नजर शोधते ना कुणाला तरी. पंढरपूरच्या गाभाऱ्यामध्ये दर्शनाला जाणारे त्याही वेळेस 1000 लोक होते, पण एक दिवस देवाचा चेहरा पडला म्हणून रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं, अहो सकाळपासून दर्शनाची गर्दी आहे, रोज सारखीच दिनचर्या आहे, आज चेहरा का पडला? म्हटले सगळे दर्शनाला आले, पण आज माझा नामा आला नाही म्हणून चेहरा पडला. म्हटले सगळ्यांनी दर्शन घेणं, नामाने दर्शन घेणं, नामदेवराय प्रेममूर्ती, नामदेवराय
काय फरक पडतो? म्हटले सगळे माझं दर्शन घ्यायला येतात, मी नामदेवरायचं दर्शन घेत असतो. आज ते आले नाही म्हणून नामदेवरायचं दर्शन मला झालं नाही म्हणून मी उदास. तात्पर्य भगवान परमात्मा हा प्रेमाचा भुकेला आहे, त्याला इतर गोष्टीची गरजच नाही. त्याला काही कमी आहे का? ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ईश्वर, काय कमी आहे त्याच्याकडे? फक्त एकाच गोष्टीची कमी आहे, त्याने त्याच्यासाठी आपल्याला बनवलंय, आपण सुद्धा ती जाणीव ठेवून त्याच्याशी संभाषण केलं पाहिजे. खूप आनंद. ही कथा ज्यावेळेस विदुरांची परीक्षित राजाला सांगितली, त्यावेळेस परीक्षित राजाने इच्छा व्यक्त केली, ज्या विदुरांची कथा तुम्ही मला सांगितली ना, त्यांचं चरित्र ऐकण्याची इच्छा आहे. कोण आहेत ते विदुर? त्यांचा मागचा जन्म आहे यमधर्माचा. पण मांडव्य ऋषींच्या बाबतीत थोडा चुकीचा निर्णय गेल्यामुळे शाप प्राप्त झाला आणि दासी पुत्र म्हणून जन्माला आले. हे विदुरजी, राजदरबारामध्ये या धृतराष्ट्राला सल्ला द्यायला होते प्रधान सेवक म्हणून. एक दिवस विदुरजी धृतराष्ट्राला सांगत होते, आता धृतराष्ट्र आतूनही आंधळा आणि बाहेरूनही, बाहेरून जन्मता आंधळा होता पण मुलाच्या मोहामध्ये त्याचे आतले जे नयन असतात, ज्ञान विराग नयन उरगाई, ज्ञान वैराग्य नावाचे आतले दोन डोळे पण भिजलेले होते. त्या धृतराष्ट्राला विदुर काका सांगत होते, धृतराष्ट्र ऐक, तुझ्या मुलाला डोक्यावर घेऊन नाचतोय तो तुझा दुर्योधन, तुझ्या कुळाचा नाश करून टाकेल. तो मुलगा जरी असेल तरी वैरी पेक्षाही तो कठीण आहे, म्हणून त्याचा तू त्याग कर, त्याला हकलून दे, त्याला ह्या राज्यात ठेवू नको. आपला हात कुणाला प्रिय नाही? हा हात तोडून टाकावा असं कुणाला वाटतं का? नाही. पण या हाताला जर जखम झाली आणि ती जखम सगळ्या शरीराला त्रास देणारी असेल तर हुशारी याच्यातच आहे, हात प्रिय असेल तरी काढून टाकावा, कारण तो काढला तर शरीर वाचेल. तसंच आहे की मुलाचा त्याग करावा असं कुणाला वाटत नाही, पण मुलगा जर संपूर्ण कुळाचा नाश करणार असेल तर त्या मुलाचा त्याग केलेलाच चांगला. हे विदुर काका सांगतच होते महाराज. तेवढ्यात दुर्योधन तिथं आला आणि दुर्योधनाने ते ऐकलं की आमच्याच इथे राहून आमच्याच विषयी विरोधात बोलतात. दुर्योधनाने त्या विदुर काकांचा, इकडे लक्ष द्या, दुर्योधनाने त्या विदुर काकांचा इतका अपमान केला, म्हटलं आमच्याच तुकड्यांवरती जगतात, आमच्याविषयी बोलतात, तुम्हाला इथं राहण्याचा अधिकार नाही, तुम्ही जाऊ शकता. आता विदुर काकांना दुर्योधन इतका बोलतोय पण धृतराष्ट्र मध्ये बोलले नाही. विदुर काका म्हटले आता इथं आपली गरज राहिली, गरज असती तर हे बोलले असते, गरज राहिली नाही. आणि वैराग्याचा अति सूक्ष्म भाग आहे, जिथं आपली गरज नाही तिथं क्षणभर थांबू नये. एखाद्या गावाला आपण गेलो, एखाद्या ठिकाणी आपण गेलो, आपल्या ज्या कामाला गेलो ते संपलंय, त्याच्यावर थांबायचं नाही, काम होईपर्यंत थांबा, काम संपलंय तिथून निघून जाऊ, कुठेही असा कामा व्यतिरिक्त थांबू नये. विदुर काका म्हटले गरज नाही, थांबण्यात अर्थ नाही. धनुष्य बाण खाली ठेवलं, का ठेवलं? यांना वाटायला नको, इकडून निघाले तिकडं गेले पांडवांकडं, बाबा मला हेही नको तेही नको. तीर्थयात्रेला निघून गेले विदुर काका, तीर्थयात्रेला निघून गेले. आणि तीर्थयात्रेला गेल्यानंतर ते काय एकन दोन दिवसाची तीर्थयात्रा नव्हती, जवळजवळ 36 वर्ष विदुर काका तीर्थयात्रा करत होते. 36 वर्षाच्या तीर्थयात्रेत 36 वस्तू सुद्धा बरोबर नव्हत्या. 7 दिवसाच्या तीर्थयात्रेत आपल्या किती बॅगा आहे आपल्यालाच माहित आहे. आपण तीर्थाला येत नाही, आपलं घर सगळं तीर्थाच्या ठिकाणी घेऊन येत असतो. विदुर काका तीर्थयात्रा, इकडं सगळ्या गोष्टी झाल्यात. तीर्थयात्रेला असताना त्या विदुर काकांना यमुनेच्या तीरावरती उद्धवांची भेट झाली. ज्यावेळेस कालही आपला चिंतन झालंय, समान विचाराचे लोक जेव्हा एकत्रित येतात तेव्हा तो आनंद वेगळा असतो, खूप आनंद वाटला.
एकमेकाला आलिंगन दिलं, मिठी मारली आणि मग विदुर काका विचारतात, उद्धवजी सगळं काही व्यवस्थित आहे, मी तर फिरतोय भ्रमण करतोय, पण हस्तिनापुरामध्ये सगळं व्यवस्थित आहे का? सांगितलं युद्ध झालंय, राज्य मिळालंय. मग विचारलं भगवान कृष्ण कसे आहे? विदुरजींना माहीत नाही की कृष्ण निजधामाला गेलेत. भगवान कृष्ण कसे आहेत? मग सांगितलं की भगवान कृष्ण निजधामाला गेले. ज्यावेळेस ते निजधामाला चालले होते त्यावेळेस त्यांनी जाताना आम्हाला एक निरोप दिलाय. विदुर काका उद्धवजींना म्हटले होते, उद्धवजी तुम्ही बृहस्पतींचे शिष्य आहात, ज्ञानी आहात, भगवंताचं सानिध्य प्राप्त झालंय, थोडंसं आत्मज्ञान मला द्या, ही मागणी केली होती. त्यावेळेस उद्धव सांगतात ते ज्ञान मी तुम्हाला देऊ शकत नाही. म्हटले का तुम्हाला माहीत नाही का? म्हटले मला माहीत आहे पण देऊ शकत नाही. का? कारण भगवान परमात्म्याचा असा आदेश आहे. भगवंताने जाताना तुमची आठवण काढली. काय आठवण काढली माझी? भगवान परमात्मा जाताना म्हटले उद्धवा माझे अनेक भक्त झालेत, अनेक भक्तांनी मला खूप काही दिलं आणि त्याचा मोबदला म्हणून मीही त्यांना खूप काही दिलं, पण जगाच्या पाठीवर माझा असा एकमेव भक्त आहे ज्याने फक्त मला दिलं पण मी त्याला काहीही देऊ शकलो नाही, काहीही देऊ शकलो नाही, तो म्हणजे विदुर आहे. विदुर तुझ्यापर्यंत येईल उद्धवा, ते विदुर ज्यावेळेस तुझ्यापर्यंत येतील त्यावेळेस त्यांना एक सांगायचं की तुम्हाला ज्ञान देण्यासाठी मी मैत्रेयांची योजना केलेली आहे. मैत्रेय ऋषी, त्या मैत्रेय ऋषींना सांगून ठेवलंय माझ्या उद्धवाला ते ज्ञान सांगा. आणि म्हणून आज उद्धवजी सांगतात विदुरजी तुम्ही हरिहर क्षेत्रात जा, तिथं मैत्रेय ऋषी आहे आणि ते तुमची वाट बघताय. भगवान कृष्णांचा त्यांना निरोप आहे की माझा उद्धव माझा विदुर येईल, त्या विदुरांना तेवढं ज्ञान सांगा. विदुरजींचं अंतकरण महाराज दुःखाने कळवळलं आणि आनंदाने हर्षित सुद्धा झालं. का? दुःख याच आहे की परमात्मा अंतरला, पण सुख याच आहे की मरताना जो देव आठवत नाही त्या देवाने जाताना माझी आठवण काढली आहे. काय महाराज ते भाग्य असेल विदुराचं, जाताना देवाने विदुर काकांची आठवण काढावी. आनंद झाला. विदुर काका मैत्रेय ऋषींच्या आश्रमात गेलेले आहे आणि विदुरजी आणि मैत्रेय ऋषी यांचा संवाद फार विस्तारित आहे. तीन स्कंद तो संवाद आहे. या संवादामध्ये जे ज्ञान दिलं तेच ज्ञान शुकदेव महामुनी परीक्षित राजाला सांगतात. विदुर काकांनी मैत्रेय ऋषींना काही सृष्टीच्या संबंधाने प्रश्न केले की मला सांगा नेमका हे विश्व भगवान परमात्मा देवाचाही श्रेष्ठ कर्म आहे, देवाने ही विश्व कसं बनवलं? आपल्या सारख्यांची सुरुवातच इथून राहते, देवाने बनवलं की नाही. शिक्षण डोक्यापर्यंत असलेलं बरं, डोक्याच्या वर गेलं की ते नको ते प्रश्न उपस्थित होतात. विज्ञानाची हीच गत झालेली आहे. अध्यात्म डोक्यामधलं शिक्षण आहे, विज्ञान डोक्या बाहेरचं शिक्षण आहे. काही लोक म्हणतात हे जग काय देवाने केलं का आपोआप ते जग तयार होतं म्हणे, ते प्रोसेस होती एक. पहिले काय होतं त्याच्यानंतर ते हळूहळू झालं आणि ते हळू अरे बाबा हळूहळू आपोआप जगात काहीच होत नाही, काहीच होत नाही जगात. एक मुलगा होता कृष्ण भक्त होता. कधी कधी असं होतं हिरण्यकश्यपूच्या घरात प्रल्हाद जन्माला येतात. असा मुलगा होता महाराज, त्याला फार भगवंताविषयी प्रेम, खूप कायम भजन करायचा, बापाला आवडत नव्हतं. बाप कायम रागवायचा, अरे काय त्या देवाचं भजन करतो, काय केलंय त्या देवाने, अहो काय केलंय ज्या विश्वात आपण राहतोय विश्वच त्याने केलंय. म्हटले अजून काय सांगायचं वेगळं? म्हटले अरे बाळा विश्व काही त्याने निर्माण नाही केलं, मग ही निसर्गाने आपोआप सृष्टी तयार झाली आहे. अगोदर पाणी होतं, नंतर त्या जीव निर्माण झाले, नंतर झाडं निर्माण झाले, झाडं खाण्यासाठी ते प्राणी मग वाढू लागले वगैरे वगैरे, आपोआप निर्माण झालं. मुलाने ऐकून घेतलं, मुलगा बुद्धिमान होता. दुसऱ्या दिवशी वडिलांच्या खोलीमध्ये एक असा टेबल होता त्यांचं कामकाज करण्याचा. त्या टेबलवरती मुलाने अतिशय सुंदर चित्र काढून ठेवलं, कागदावरती कागद ठेवला तिथं, चित्र खूप सुंदर, इतकं अप्रतिम चित्र की ते चित्र बघितल्यावर कुणीही त्याची स्तुती करेल, प्रशंसा करेल आणि चौकशी करेल की कुणी काढलं. वडील आले, ते चित्र बघितलं, वा
एवढं सुंदर चित्र, एवढं सुंदर काय रंगसंगती आहे, काय आकार आहे, काय सुंदर चित्र आहे, कुणी काढलं? मुलाला विचारलं, तू काढलं? म्हटले नाही, मी नाही काढलं. मग कुणी काढलं? तुझ्या आईने काढलं? नाही, ती तुझ्या मित्राने काढलं? नाही. कुणी काढलं चित्र? म्हणे कुणीच नाही काढलं. मग चित्र कसं तयार झालं? म्हटले, बाबा लक्षपूर्वक ऐका, तुमच्या या रूमची खिडकी उघडी राहिली होती आणि त्याच्यातून अशी जोर जोरात हवा येत होती आणि नेमके माझे रंग आणि सिस्पेन्सिल त्या खिडकीत ठेवलेले होते. झालं असं, हवा येत राहिली, सिस्पेन्सिलच्या शिशाचे कण उडत 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 कागदावर आले, एक आकार तयार झाला, चित्र तयार झालं. मग हळूहळू हवा थोडी वाढली, अजून रंगही उडत आले आणि मग हे चित्र तयार झाले. बाप म्हटला, तुम्हाला काय वेडा समजतो का? अरे असं आपोआप का? एवढं सुंदर चित्र होतं. मुलगा म्हणे, मग तुम्ही काय आम्हाला वेडच समजतात का? एवढी सुंदर सृष्टी आपोआप होईल का? याचा निर्माता कुणीतरी आहे. आपोआप झालं असतं तर ओबड धोबड झालं असतं, आपोआप झालं असतं तर बघण्यासारखं झालं नसतं. आज निसर्ग बघा, निसर्ग ही भगवंताची निर्मिती आहे आणि इतकी सुरेख, आकर्षक, इतकी सुंदर कलाकुसर आहे, माणूस करू शकत नाही तर ते आपोआप कसं होऊ शकतं? सृष्टी त्याने निर्माण केली. कशी निर्माण झाली? आमचे संत महात्मे सांगतात, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते बाई, कानोबा तेरे तेरे ते. काय आहे ते शून्य? शून्य म्हणजे काय? शून्य म्हणजे काय? काहीच नाही. पण काहीच नाही याच्यासाठी काहीतरी काढावं लागतं, त्याचं नाव शून्य. ते काहीच नाही म्हणजे देव. पहिले काहीच नव्हतं पण काहीतरी होतं, तो शून्य म्हणजे देव. तो शून्य म्हणजे देव. मग ते एकट्याला करमत नव्हतं. फार मोठा बंगला असावा त्यात एकच माणूस असावा, करमेल का? किती चांगला ऐश्वर्य असू द्या, एकट्याला नाही करमत. मग त्याला एकट्याला करमेना? एकलेची कंठेना म्हणून येणे आणि केले निर्माण सौदा ही भुवने. एकटं करमत नव्हतं. मग देवाला वाटलं, चला सृष्टी सर्जन करू. असा संकल्प फक्त देवाने केला, नाभी कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली आणि ब्रह्मदेव ज्यावे त्या नाभी कमळावरती निर्माण झाले. आसपास पाहिलं काहीच दिसत नाही, पाणीच पाणी. आपण कुठून आलो माहीत नाही, कशाला आलो माहीत नाही, काय करावं समजेना. त्या कमळाच्या त्या देठातून पुन्हा खाली जायचे, परत वर यायचे, खालचाही अथांग लागत नव्हता. कुठून आलोय? मग एक आवाज आला, तप, तप करा. ब्रह्मदेवाने तप केलं आणि तप केल्यानंतर ब्रह्मदेवाच्या कानावर जे चार श्लोक आले, त्याचं नाव आहे चतुश्लोकी महा. अहमेवास्मेवाग्रे हे जे चार श्लोक आहे, एवढं चिंतन करायला थोडासा वेळ कमी आहे. गोड श्लोक आहे महाराज. नान्यद यत सत सत परम पश्चादहम यदे तच्च यो वशिष्ये तसोस्म्यहम. गोड आहे महाराज, त्याचं चिंतनही त्याच्यापेक्षा गोड आहे. ते ज्ञान ज्यावेळेस ब्रह्मदेवाला झालं, त्यावेळेस कळालं आपल्याला निर्माण केलंय भगवंताने सृष्टी तयार करायला. पण असं आहे, थोडासा का होईना तो अहंकार येतोच. मला सांगितलंय, मला सांगितलंय. हा अहंकार आला आणि त्या अहंकाराने सृष्टी जी निर्माण केली, ती अहंकारी, ती तामसी सृष्टी, राग द्वेष अभिनिवेश अस्मिता ईर्ष्या या गोष्टी निर्माण झाल्या. त्या आवडल्या नाही. अरे मी निर्माण केलंय पण जे केलंय ते चांगलं नाही. मग पुन्हा लक्षात आलं, आपल्याला थोडासा अहंकार झालाय. किमान लक्षात तरी यावं, ते लक्षात आल्यावर घालवता तरी येतं. चेहऱ्यावरची धूळ पुसायची असेल तर धूळ चेहऱ्यावरही हे लक्षात आलं पाहिजेत ना. आरसा साफ करत बसते तर कसं होईल? लक्षात आलं मग तो अहंकार मावळला आणि सात्विक अंतकरण केलं आणि दुसरी सृष्टी निर्माण केली. ते चार भाऊ सनकादिक, सनत सनंदन सनत कुमार आणि सनत सनातन सनंदन आणि सनत कुमार, चार ऋषी. हे सात्विकतेतून निर्माण झाले म्हणून ते निवृत्ती सेवी महात्मा होते. सांगितलं, जा सृष्टी विस्तार करा. ते म्हटले, याच्या करता आम्ही आलोच नाहीये. आमची वृत्ती प्रवृत्ती नाही, आमची निवृत्ती आहे. आम्ही तुम्ही सांगितलं तरी ऐकणार नाही, आम्ही फक्त भजन करू. हरिशरणम 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 हरिशरणम.
भजन करत ते निघून गेले महाराज. ब्रह्मदेवाला देवाने त्यांना शाप दिला, जेवढे आहात तेवढेच राहाल. निघून गेले. तर आपलेच मुलं आपलं ऐकत नाही, राग तर येणारच. भयंकर राग आला, पण असा असतं रागाचं, राग काढायला समोर कुणीतरी पाहिजे. एखाद्याचा राग आला तो गेला निघून, भलत्यावरच राग निघतो. आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, काय आहे नानी म्हण काय आहे, वांग्याचं तेल वड्यावर. हे गाथ्यातलं नाही पण माथ्यातलं आहे. निघत महाराज ते येतच ते, मग ते निघून गेले. हा राग व्यक्त कुठं करायचा, व्यक्त करायला काही राहिलं नाही, म्हणून तो राग एका बाळ स्वरूपामध्ये प्रगट झाला आणि स्वतःच रुदन करायला लागला, म्हणून त्याचं नाव आहे रुद्र. रुदन करतो म्हणून रुद्र. हा आकांत करायला लागला, त्यावेळेस त्याला 11 नावं देण्यात आली, 11 पत्न्या देण्यात आल्या, आणि त्याला सांगितलं जाय सृष्टी विस्तार कर. पण त्याचाही सृष्टी विस्तार असाच महाराज, तामशी नको होतो, सांगितलं नको करू, तू शांत राहा. आता परत ब्रह्मदेव विचार करताय, आपण इतका प्रयत्न करतोय, आपल्याकडून सृष्टी निर्माण होत नाही, काय करावं. पुन्हा प्रयत्न केला आणि ब्रह्मदेवाने आपल्या अवयवांपासून काही ऋषी निर्माण केले. त्यात मनापासून निर्माण केले ते मरीची ऋषी, प्राण्यापासून निर्माण केले ते वशिष्ठ, हातापासून क्रतू, त्वचेपासून भृगु, कानापासून पुलह, नाभीपासून पुलस्त, नेत्रापासून अत्री ऋषी निर्माण केले, सावलीपासून कर्दम ऋषी निर्माण केले महाराज, आणि हे सगळे वाणीपासून सरस्वती निर्माण केली, आणि मांडीपासून नारद तयार केले, अंगठ्यापासून दक्ष तयार केलं. ही सगळी निर्मिती केली आणि जी सरस्वती निर्माण केली वाणीपासून, आता ती सरस्वती जर ब्रह्मदेवाने निर्माण केली तर ती ब्रह्मदेवाची कोण लागली, मुलगी. पण ती एवढी सुंदर होती, ब्रह्मदेवाने तिच्याकडेच वाकड्या नजरेने बघितलं. आता हे निर्माण झालेले तिचे कोण लागतात भाऊ, त्यांना सहन झालं नाही. ते ब्रह्मदेवाला म्हटले, हे तुम्हाला शोभत नाही. आपलेच मुलं ज्यावेळेस आपल्याला समजून सांगताय, ब्रह्मदेवाला लाजीरवाण्यावानी वाटलं, काय आपला जन्माला येऊन उपयोग झाला नाही, आपल्याकडून खरंच वाईट कृत्य घडलं, पश्चाताप झाला. त्या पश्चातापाने त्यांचं ते शरीर गळालं महाराज, दुसरं शरीर धारण केलं. पुन्हा विचार करताय, मला मनाजोगा सृष्टी विस्तार होत नाहीये, काय कमी पडतंय. जर यश येत नसल तर दोन गोष्टी चेक करायचा, एक म्हणजे प्रयत्न आणि दुसरं म्हणजे प्रारब्ध. काही लोकांना वाटतं सगळं प्रारब्धाने मिळतं, मिळत नाही. देरे हरी पलंगावरी मिळत नाही. काहींना वाटतं प्रयत्नाने मिळतं, तसंही होत नाही, तसंही होत नाही. प्रयत्न करणारे कमी आहेत का? एखादा माणूस रस्त्याच्या कडेला इतकं महाराज ते दगड फोडतो, पण 200 रुपये भेटतात. आणि एखादा AC ऑफिसमध्ये बसतो, एकच सिग्नेचर करतो, 50,000 रुपये भेटतात. कष्ट कुणाचे जास्त आहे? कष्टाचा क्रम मागे पुढे असेल, पण त्या कष्टापुढे हे काहीच नाही ना महाराज. मग केवळ कष्टाने मिळत नाही, केवळ प्रयत्नाने प्रारब्धाने मिळत नाही, तर दोन्हीही गोष्टी लागतात. दोन्हीही गोष्टी, प्रारब्धही लागतं आणि प्रयत्नही लागतं, दोन्ही गोष्टी लागतात. मग माझं प्रारब्ध कमी पडतंय, दैव कमी पडतंय, की प्रयत्न कमी पडतंय, काय नेमकं होतंय, काय नेमकं होतंय? चाणक्यांना एकाने प्रश्न विचारला, म्हटले का हो, तुम्ही म्हणतात की जसं सगळं लिहून ठेवलेलं असतं दैवात, तसंच जर सगळं होतं तर मग प्रयत्न कशाला करायचे? पण प्रश्न चांगल्याला विचारला होता म्हणून उत्तर मिळालं. जर जसं दैवात लिहिलेलं आहे तसंच जर होणार असेल तर आम्ही हातपाय हलवायचे कशाला, आम्ही प्रयत्न करायचा कशाला? तर चाणक्यांनी दिलेलं अतिशय गोड उत्तर आहे. ते म्हटले, दैवात लिहिलेलं आहे तेच होतं, पण दैवातच जर असं लिहिलेलं असेल की प्रयत्न केल्यावरच मिळेल, तर प्रयत्न तर करावे लागतील. मग ब्रह्मदेव विचार करताय, ती काळजी करताय, आणि त्या काळजीने ब्रह्मदेवाचं शरीर दुभंगलं, आणि दुभंगलेल्या शरीरातून दक्षिण भागातून एक पुरुष निघाला, उत्तर भागातून एक स्त्री निघाली. जो पुरुष निघाला त्याचं नाव आहे स्वायंभू म्हणून, आणि जी स्त्री निघाली तिचं नाव आहे शतरूपा. स्त्री पुरुष संघातून असणारी सृष्टी तिथून प्रारंभ झाली.
हे दोघांना निर्माण केलं, सांगितलं सृष्टी विस्तार करा। त्यांना तीन मुली आणि दोन मुलं झाले, आकुती, देवहूती, प्रसूती, आणि मुलं आहे उत्तानपाद आणि प्रियव्रत। ते म्हटले आम्ही सृष्टी विस्तार केलाय, पण सृष्टी ठेवायला पृथ्वी लागते, याला सृष्टी म्हणतात, आणि ती ज्याच्यावर आहे ती पृथ्वी। पृथ्वी कुठे आहे? मग लक्षात आलं पृथ्वी तर रसातळात गेलेली आहे। कुणी नेली? हिरण्याक्षने। मग त्या हिरण्याक्षाला वध केला पाहिजेत, पृथ्वी आणली पाहिजेत, मग काय करावं? ही चिंता ब्रह्मदेव करत असताना भगवान परमात्मेने एक अवतार घेतला, त्या अवताराचं नाव आहे यज्ञवराह। वराह देव भगवान की जय। भगवान परमात्मा वराह रूपात आले, सूक्ष्म देह होता परंतु इतका मोठा केला, विस्तारित रूप केलं। आता अनेकांना प्रश्न पडतो, बाबा वराह म्हणजे काय हो? आपल्याला दर्शन होतं ना अधून मधून, वराह म्हणजे कोणता अवतार आहे देवाचा? आपल्याकडे त्याला डुकराचा अवतार म्हणतात, बरोबर आहे? इकडं सुवर म्हणतात। काही लोक प्रश्न विचारतात, इतके प्राणी आहे, देवाला तोच अवतार का घ्यावा लागला? घोड्याचा अवतार हयग्रीव तसाही घेतलेलाच आहे देवाने, दुसरा वाघाचा, सिंहाचा, अनेक कुठलाही प्राणी, अरे बाबा तोच अवतार का घेतला देवाने? का वराह अवतार घेतला, का डुकराचाच असं स्वरूप घेतलं, याच कारण सांगून जाते पुढच्या कथेला आपण वळू। जिला रसा तळातून वरती आणायचंय ती कोण आहे? पृथ्वी। आणि पृथ्वीवरती सगळ्यात जास्त प्रेम करणारा प्राणी जर कोणता असेल तर तो फक्त वराहच आहे। आपण पृथ्वीवर प्रेम करतो, पण कोणत्या? बागाईत, सुपीक, जास्त भाव असणारी, स्वच्छ दिसणारी। पण पृथ्वीच्या मलिनातील मलिन जिथं घाण असते अशाही धरतीवर प्रेम जर कोण करत असेल तर तो वराह आहे। तिला स्वच्छ करण्याचं काम तो करत असतो। मग पृथ्वीच्या अतिशय घाण भागावरही जो प्रेम करतो आणि तिला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो तोच तिचा उद्धार करू शकतो, म्हणून वराह अवतार भगवंताने घेतला। आणि हिरण्याक्षाकडे भगवंताने धाव घेतली रसातळामध्ये। पण हा हिरण्याक्ष कोण आहे, कुणाचा मुलगा आहे, कसा आला? तर याच्यासाठी सवासन संसाराचं वर्णन आहे। संसाराचे दोन प्रकार आहे, एक सवासन संसार आणि एक निर्वासन संसार। संसार संसारात असतो, पण त्यात वासनेचं प्राधान्य असेल तर तो सवासन, आणि वासना रहित असेल निर्वासन। सवासन संसाराचं वर्णन आहे, ते आपण चिंतन करू। दोन मिनिट सगळ्यांनी वजन करायचं। आपण क्षेत्रात जरी वृंदावन धामच्या असेल तरी त्याचंच एक प्रतिस्वरूप पंढरीश पांडुरंग परमात्मा, थोडं स्मरण झालंय पांडुरंगाचं तर थोडंसं आपण त्यांचं भजन करू। प्रत्येकाने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचं। विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। Oh,
श्रीमद भागवतामध्ये संसाराचंही वर्णन विस्तारानेच आहे. संसार कसा असावा याचंही वर्णन आहे आणि संसार कसा नसावा याचंही वर्णन आहे. व्यासांनी इतक्या बारकाईने विचार केलाय ना जीवांचा की विधीच्या भाषेने कळत नसे असं निषेधाच्या भाषेने कोणीला सांगितलेलं आहे. काहींना हे कर असं कळत नाही म्हटलं त्यांना काय करू नको हे सांगावं लागतं. बरोबर आहे की नाही? दोन्ही बाबतीत सांगितलंय. म्हणून सवासम संसाराचं वर्णन आहे. दिती आणि कश्यप, कश्यपांना तशा 13 पत्न्यांचं वर्णन आहे पण इथं दितीचा संसार आलेला आहे. एक दिवसाचा प्रसंग आहे. सायंकाळची वेळ आहे. अग्निहोत्रादी कर्म करण्यासाठी अग्निशाळेजवळ कश्यप महामुनी आलेले आहे आणि त्यावेळेस पत्नी दितीला कामवासना निर्माण झाली. तिने ती व्यक्तही करून दाखवली पण कश्यपांनी तिला काही ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या. दिती ही तुझी गोष्ट चुकीची आहे, वेळ योग्य नाही, अंतकरणात अशा वेळी काम मालिन्य योग्य नाही, याचे परिणाम वाईट होतील. पण तिने ऐकलं नाही, हट्ट केला, नको ते कर्म कश्यपांकडून करून घेतलं. परिणाम असा झाला कश्यपांनी दितीला श्राप दिला. हे दिती, तू असा अपराध केलेला आहे की त्याला शाप म्हणून मी तुला असं सांगतो आहे की तुझ्या पोटी दोन मुलं जन्माला येतील पण ते जगातील सगळ्यात नराधम राक्षस असतील, संपूर्ण विश्वाला त्रास देतील, सगळं जग त्यांना कोशेल असे मुलं जन्माला येतील. दिती रडायला लागली. पश्चाताप झाला, खरंच माझ्याकडून चूक झाली आहे, खरंच माझ्याकडून अक्षम्य असा अपराध झालाय. चरणाला लागली कश्यपांच्या, मला माफ करा, तुम्ही सांगून तुमचं ऐकलं नाही पहिला अपराध. सायंकाळची वेळ, भगवान शिवांचा अपमान, अंतकरणात काम मालिन्य, तोही एक अपराध, असे अनेक अपराध घडले, माफ करा. कश्यप म्हटले माफ तर करू शकत नाही, माफ करण्याची वेळ निघून गेली, परंतु शाप तर मी दिलाय, उपभोगावा लागेल, पण पश्चाताप तुला झालाय म्हणून एक गोष्ट चांगली होईल. म्हटले काय? तुझ्या त्या दोन नराधम राक्षस पुत्र जे आहे त्या दोन पुत्रांपैकी एकाचा मुलगा संपूर्ण विश्वामध्ये सगळ्यात मोठा भगवत भक्त होईल की ज्याची बराबरी कुणी करू शकणार नाही. खूप मोठा भगवत भक्त होईल. त्यांचं नाव काय? प्रल्हाद. आणि हे दोन मुलं जे जन्माला येणार आहे त्यांचं नाव आहे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद. हा उशाप आहे म्हणून चूक होत नाही असं नाही, चुकतो तो माणूस, पण चुकीचा पश्चाताप लवकर व्हावा. कदाचित वरदानामध्ये काहीतरी मिळू शकत. जीवनामध्ये चुकतात माणसं, काही चूक झाली त्याचा पश्चाताप करा. म्हण चुकत राहा असं नाही, प्रत्येक चूक शेवटची असावी ती चूक. वरदानही मिळालं, तो भगवत भक्त असेल, तिने आपल्या उदरामध्ये ते गर्भ या ठिकाणी धारण केले, त्यांचं पालन पोषण करू लागली, योग्य वेळेतास ते जन्माला आले, त्यातला हा हिरण्याक्ष होता जो पृथ्वी रसातळात घेऊन गेला. हा इतका बलवान होता, इतका बलवान, त्याने संपूर्ण विश्व जिंकलं आणि पण त्याच्याशी युद्ध करायला कुणी राहिलं नाही, सगळं त्याने जिंकून घेतलं. समोरच कुणी येत नव्हतं, देव पळून जायचे, स्वर्गात गेला की इंद्र फरार, स्वर्ग त्याचा, पण युद्धच नाही ना, बिना युद्ध बिनविरोध सगळं त्याने मिळवलंय. पण समोर लढायला कुणी नाही, ते बल असं उफाळून येत होतं. एक दिवस त्याला वरुण भेटला. वरुणाला म्हणे चल युद्ध करतो का? वरुणाने हात जोडलं, महाराज नाही, एवढा बळ माझ्याकडे नाही आहे. मग एक दिवस नारद भेटले. नारद भेटल्यावर नारद काय कुणाला आहे? नारायण नारायण. हा म्हटला नारायण नारायण नाही, युद्ध करता का? युद्ध. नारद म्हटले युद्ध काय असतं? अहो हातात गदा घेऊन फिरताना युद्ध काय असतं? नारद म्हटले ए बाबा ती गदा नाही आहे, तो विना आहे. ज्याचा चष्मा तसा त्याला ते तेच दिसतं. ते हिरण्याक्षरा काय माहिती हा विना आहे म्हणून, तो म्हणे तुमच्या हातात गदा आहे, मला वाटलं युद्ध कराल की काय. म्हटले गदा नाही, तो विना आहे. मग युद्ध करतात? नारद म्हटले युद्धच मला माहीत नाही, युद्ध म्हणजे काय? हा म्हटला सोप्या भाषेत सांगतो, तुम्ही भांडण करतात का? भांडण. नारद म्हटले हे बघ मला काही भांडण करता येत नाही, पण तुझी समस्या मी निवारण करू शकतो कारण मला भांडण येत नाही, पण भांडण लावून देता येतं. म्हटले मी नाही करणार, पण तुझं भांडण लावून देईल. म्हटले कोणा
मला काय करावं लागेल हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. पृथ्वी पळवून आणली रसातळामध्ये, मग भगवान परमात्मा आले वराह रूपामध्ये. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, ऐकायला येते प्रत्येकाला शेवटपर्यंत. भगवान परमात्मा आले, भगवंताचे दात असे मोठे, भगवंताचं ते व्यापक रूप, हिरण्याक्ष असा बाजूला आहे. भगवंताने ती पृथ्वी घेतली, आपल्या दोन दातांवरती धारण केली. काय कुणाला विचारायचंय, पृथ्वीचा पतीच तो आहे. घेतली पृथ्वी, निघाला. हिरण्याक्षाने पाहिला, अरे याला युद्धासाठी मी एवढा खटाटोप केला, हा आला निघून चालला. मग युद्ध सुरू करावं लागेल. मग युद्धाची सुरुवात कुठून होते? युद्धाचं मंगलाचरण काय असतं? वाईट साईड बोलणं हे युद्धाचं मंगलाचरण आहे. थोडासा वाकडा शब्द पडला, हा आरे म्हटला की तो कारे म्हणतो, झाली सुरुवात. प्रारंभवाणीपासून आहे. आणि म्हणून युद्धाची सुरुवात मग हिरण्याक्षाने केली. हिरण्याक्ष म्हटला, ए जंगली डुकरा, कुठं घेऊन चाललाय पृथ्वीला? काय म्हटला? ए जंगली डुकरा. देवाला अशी शिवी दिली, महाराज हे माझ्या मनाच्या शिव्या नाही याच्यामध्ये आलेलं आहे. कुठं घेऊन चालला? भगवंत काय गप बसतील मग? भगवंताने प्रत्युत्तर दिलं, अरे आहे मी जंगली डुक्कर, पण तुझ्यासारख्या गावच्या कुत्र्यांना पळवणार आहे. गावचा कुत्रा याच्यासाठी संस्कृत मध्ये शिवी आहे, ग्राम सिंह. संस्कृतच्या शिव्या सुद्धा अशा आहे, एखाद्याला संस्कृत मध्ये शिवी दिली तर त्याला वाटेल मला पदवी दिली की काय. ग्राम सिंह गावच्या कुत्र्यांना पळवणार आहे म्हटले, मी काही साधा नाही म्हटले. युद्ध झालं, भयंकर युद्ध झालं महाराज हिरण्याक्ष आणि वराह मध्ये. त्या युद्धामध्ये भगवान परमात्म्याचा अवतारच वराहाचा असल्यामुळे काही ठिकाणी असंही वर्णन आहे की हिरण्याक्षाला अतिशय म्हणजे त्याला चुरा करून टाकला भगवंताने, ठेवलाच नाही. आणि पृथ्वी घेतली, भगवान परमात्मा वरती आले आणि ह्या पृथ्वीवरती हा सृष्टी विस्तार करा म्हणून सांगितलं. ठीक आहे म्हणू. आणि शतरूपा त्यांचे पाच संतान, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी आहे देवहूती. आता या देवहूतीचा विवाह करायचा आहे, उपवर झालेली आहे, कुणाला द्यावी चिंता? भगवंताच्या ब्रह्मदेवाच्या सावलीपासून निर्माण झालेले एक ऋषी आहे, त्यांचं नाव मी मगाशी सांगितलं, कर्दम. हे कर्दम ऋषी तपश्चर्या करत बसलेले होते बरेच वर्ष. भगवान परमात्मा प्रसन्न झाले, समोर उभे राहिले, मागा कर्दमजी, काय मागायचं? कर्दम म्हटले, ज्याला देव भेटला त्याला काय मागायचं? हरी आला हाता मग कैसी भय चिंता. देव मिळालाय, आता काही मागायची इच्छा नाही भगवंता. हे वाक्य ऐकलं भगवंताला आनंद वाटला आणि देवाच्या डोळ्यातून आनंद अश्रू पडले. त्या अश्रूंचं एक सरोवर तयार झालं, त्याचं नाव आहे बिंदू सरोवर. भगवान परमात्म्याला आनंद झाला, म्हटले तुम्ही काही मागत नाही, पण जो काही मागत नाही त्याला मी दिल्याशिवाय राहत नाही. मी तुम्हाला वरदान देतो, मी तुमच्या पोटी जन्माला येईल. काय वरदान दिलं देवानी? मी तुमच्या पोटी जन्माला येईल. कर्दम आपल्या आश्रमात तपश्चर्या करत राहिले, भगवान परमात्मा निघून गेले. इकडं देवहूतीचा विवाह करायचा म्हणून ब्रह्मदेव स्वयंभू म्हणून देवहूतीला घेऊन यांच्या आश्रमात आले. कर्दमांना मागणी घातली, तुम्ही देवहूती बरोबर विवाह कराल. पहिल्यांदा तर कर्दम नाहीच बोलले, म्हटले मला विवाह करण्याची इच्छा नाही, मला निसंग राहायचं, विवाह करायचा नाही. परंतु तेवढ्यात कर्दमांच्या लक्षात आलं, अरे भगवंत आपल्या पोटी येणार आहे, देवाने आपल्याला वरदान दिलं, त्याच्यासाठी आपला विवाह करावा लागेल. ठीक आहे म्हटले, मी विवाहही करतो पण माझी एक अट आहे. पुत्र संतती प्राप्त होताच पहिला मुलगा झाला की मी संन्यास घेईन, पुन्हा प्रवेश करणार नाही, पुन्हा संसारात येणार नाही. अशी अट घातली देवहूती देवहूती ब्रह्मदेवांनी ही अट मान्य केली आणि दोघांचा विवाह त्या ठिकाणी लावून दिला. सगळे निघून गेलेत. आता देवहूती आणि कर्दम यांचा संसार सुरू झाला. पण कोणता संसार? निर्वासन संसार. संसाराचे दोन प्रकार आपण बोललो ना, निर्वासन संसार. त्या संसारामध्ये काय आहे महाराज? तो आपल्यासारखा गाडगे मडके टोपले याचा संसार नाही आहे. त्या संसारात एकच आहे, कर्दमांनी तपश्चर्या करावी आणि त्यांच्या तपश्चर्येला अनुकूल वातावरण देवहूती निर्माण करून द्यावी. कर्दम ध्यानाला बसते, तिने आजूबाजूला लक्ष द्यावं. कर्दम पूजेला बसते, तिने
कर्दमांचं शरीर कृश वाटलं तिने त्या शरीराची सेवा करावी इतकंच चालू आहे. विश्वास बसणार नाही अशा पतिव्रता या देशात होऊन गेल्या महाराज. विश्वास बसणार नाही. वाचस्पती मिश्र यांच्या पत्नीचं उदाहरण अनेक वेळा आपण ऐकलंय. वाचस्पती मिश्र हे ब्रह्मसूत्राच्या भाषावरती एक निबंध लिहित आहे. निबंध म्हणजे म्हणायला तो निबंध होता पण तो ग्रंथ फार मोठा आहे. तो लिहत असताना त्या तंद्रित असताना त्या चिंतनात असताना त्यांचं लग्न झालं मध्यंतरी पण त्याच्याकडे त्यांचं विशेष लक्ष नाही. लिहत असताना पत्नी सेवा करते आहे रोज पण लक्ष नाही. तो ग्रंथ शेवटच्या टप्प्यात होता आणि दिवा भिजला. आता पूर्वीचं लिखाण म्हणजे ती बोरू ती शाई तो दिवा हे सगळं ती सेवा करायची पण तिच्या कयांचं लक्ष नाही. लग्न झालं पत्ता नाही. लिखाण शेवटच्या टप्प्यात आलं तो दिवा भिजला म्हणून ती वात पुढे सरकवायला गेली तेवढ्यात लक्षात आलं कुणीतरी आहे म्हणून विचारलं तुम्ही कोण आहात. कुणाला विचारताय? पत्नीला विचारताय. म्हणे महाराज श्री मी तुमची पत्नी आहे. पत्नी लग्न कधी झालं? 36 वर्ष झालेत म्हटलं. लग्न झालंय आणि मग तुम्ही फक्त सेवा करताय म्हटले हो. ग्रंथ शेवटच्या टप्प्यात होता. ग्रंथ पूर्ण झाला. आता ग्रंथाला नाव देण्याची वेळ आली. मग नाव विचारा तुमचं नाव काय? म्हटले माझं नाव भामती. ग्रंथालाच नाव दिलंय भामती. लाडक्या बायकोचं नाव असावं म्हणून ते नाव नाहीये. तिच्या सेवेने तो ग्रंथ झालाय म्हणून त्या ग्रंथाचं नाव आहे. अशा स्त्रिया होऊन गेल्या महाराज. आपण दिल्लीच्या आसपासच आहोत. या दिल्लीमध्ये एक मुलगी जन्माला आली. पूर्वी 9 वर्षाचा असताना लग्न व्हायचे आणि ती मुलगी जन्माला आली होती. दिल्लीची जन्माला आली दिल्लीला पण भाषा मथुरेची बोलायची. भाषा कुठली बोलायची? मथुरेची. थोडी मोठी होत चालली की ती अशी बोलायला लागली. आता लहान लहान मुलं बडबडतात. माझे पती मथुरेला आहे. काय म्हणायची? माझे पती मथुरेला आहे. माझे सासरे आहेत तिथं. माझी सासू आहे आणि पोरगी केवढी 4 वर्षाची. तर बोलत असेल सहज म्हणून घरच्यांनी ही सत्य घटना आहे 1947 आसपासची भारत स्वातंत्र्याच्या काळातली. माझे पती आहे मथुरेला अशी बोलायची. घरचे म्हणाव घेत नव्हते पण आता लग्न करण्याची वेळ आली आणि ती म्हणायची माझे पती आहे. कोण लग्न करेल? मग माणस रोगतज्ञाकडे नेलं. माणस रोगतज्ञाने तिला काही प्रश्न विचारले. मग तिने अशा गोष्टी सांगितल्या ज्या गोष्टी फक्त प्रसूत झालेली स्त्री सांगू शकते. ती सांगते की मी मथुरेची आहे. तिथं माझे पती आहे. तिथं मला एक मुलगा झाला आहे. तो मुलगा होताना मला किती वेदना झाल्या वगैरे वगैरे सगळं सांगितलं. मग पटलं की ही इथं जन्माला आली पण हिचा मागचा जन्म कुठला आहे? मथुरेचा. अशा असे माझे पती आहे. नाव काय? ती नाव सांगत नसायची कारण पूर्वीच्या महिला पतीचं नाव घेत तिला अट घातली. तू नाव नाही सांगितलं तर पोहोचवणार नाही. मग काहीतरी मला आठवत नाही. चोबे म्हणून नाव होतं. कुठं राहतात? द्वारकाधीश मंदिराच्या समोर राहतो. काय व्यवसाय आहे? कपड्याचं दुकान आहे. तिथं आम्ही राहायचो. मग त्यावेळेस महात्मा गांधी होते. त्यांनी एक समिती नेमली. तिला तिथून आणलं मथुरेमध्ये. तिचं ते घर तिने सगळ्या खानाखुना सांगितल्या. दिल्लीत तिचं नाव होतं शांतीदेवी पण ह्या जन्मात तिचं नाव होतं लुब्धी. तिला सगळ्यांनी ओळखलं. ती पतीलाही भेटली. त्यावेळेस पतीने दुसरं लग्न तोपर्यंत करून घेतलं आणि ती ह्या जन्मात 9 वर्षाची तिकडं तिचा 1 वर्षाचा मुलगा ज्याला जन्माला घालून ती वारलेली त्याला सांभाळायला कुणी नव्हतं. हे सगळं मी का सांगते याचं तात्पर्य मी शेवट सांगणार आहे. तिला इकडं आणलं. ती सगळी ओळख पटली. ती म्हटली माझी एकच इच्छा आहे पतीशी एकांतात बोलायची. तिने पतीला सांगितलं मी मरण्याआधी 4 दिवस तुम्हाला सांगितलं होतं दुसरा विवाह करू नका तुम्ही का केला. पतीने सांगितलं इच्छा माझी नव्हती पण मुलगा लहान होता म्हणून करावं लागलं. तिच्या मनासारखं तिला उत्तर मिळालं. राग आला नाही. ठीक आहे म्हणे. काही हरकत नाही. केलं लग्न मुलासाठी हरकत नाही. मग आता कुठं जायचं आहे? पहिल्या जन्मातलं जे माहेर आहे तिथं जायचं आहे. तिथं गेली. आता काय करायचं? काहीच नाही म्हटलं. आता इथंच राहायचं. ती शांतीदेवी ती 68 वयपर्यंत जगली. किती वर्ष? 68. पण दुसरा विवाह केला नाही. आणि नाव जर कोणी सांगितलं तर पहिल्या जन्मातल्या पतीचं नाव आणि तेच आडनाव आपल्या नावापुढं लावायचे.
तात्पर्य एक आहे, कलियुगाच्या भयान वातावरणामध्ये एका जन्मात एक स्त्री कितीतरी संसार करते, परंतु पूर्वीच्या काही स्त्रिया आहे दोन जन्म एका पतीचा संसार केला. दोन जन्म म्हणतात कशाला, दोन वर्ष नाही आहे, किती आहे, दोन जन्म. अशा स्त्रिया या देशात झाल्यात म्हणून या देशातल्या स्त्रीला सन्मान आहे. सामान्य नाही महाराज स्त्रिया, जग टिकण्यासाठी काही गोष्टींची गरज असते. श्रीमद भागवत सांगत, गोभीर विप्रश्य वेद्येश सतीभी सत्यवादीभी अलुर्भेदान वीरेश सप्तर्थे धार यते मही. ही मही टिकण्यासाठी सतीची सुद्धा गरज आहे, सत्यवाद्याची गरज आहे, दानशूराची गरज आहे. त्या दिवशी एका इथं मंदिरात आपण गेलो, बऱ्याच लोकांनी दान केलं. किती लोकांनी दान केलं आत्मवर्ती करा, किती लोकांनी केलं, एवढ्यांनीच केलं. ज्यांनी दान केलं त्यांच्यासाठी टाळ्या. दान कुणीतरी दान केलं तरच कुणीतरी दोन घास खाईल की नाही, प्रत्येकाने तर असाच विचार केला, कशाला दान करायचं, कशाला दान करायचं, कशाला दान करायचं. जग चालू शकत काहीतरी सोडावंच लागणार आहे, तरच काहीतरी प्राप्त होणार आहे. म्हणून दानी लोकांची सुद्धा जग टिकण्यासाठी गरज आहे. आणि म्हणून अशा स्त्रिया होऊन गेल्या. या स्त्रियांची लिस्ट फार मोठी आहे, पण देवहूती त्यातलीच एक आहे. देवहूतीने कधीहीच तक्रार केली नाही, सेवा करत राहिली. एक दिवस कर्दमांनी विचारलं, तुझी इच्छा काय आहे? म्हटली, इच्छा काहीच नाही, तुम्ही जसं वचन दिलं होतं पुत्रप्राप्तीनंतर त्याग कराल, मला एका पुत्राची इच्छा आहे. कामुक विमान तयार केलं. कामिच्छा म्हणजे जशी इच्छा असेल तसं वातावरण निर्माण करणारं. भ्रमण केलं, नऊ मुली झाल्या. कर्दम म्हटले, आता मी त्याग करतो. म्हटले, नऊ मुली झाल्या आहे, शब्द तुमचा मुलाचा होता. पुन्हा थांबले, एक मुलगा झाला, भगवान परमात्म्याचा अवतार कपिल देव भगवान. कपिल देव भगवंताचा अवतार आहे. कपिल देवांचा जन्म झाला आणि त्याग केला संसाराचा कर्दम, आणि कर्दम निघून गेले. कपिल देव हे भगवंताचा अवतार आहे हे देवहूतीला ज्ञात असल्यामुळे तिने कपिल देवांची शरणागती केली. आई आहे पण मुलाची शिष्य झाली. आणि कपिल देवांनी तिला सांख्य ज्ञानाचा उपदेश केला. सांख्य ज्ञानाचा उपदेश केला. ही देवहूती अवस्था द्रवमय झाली होती भक्तीने, म्हणून एक नदी म्हणून वाहून गेली. तिला मोक्ष प्राप्त झाला. कपिल देव सुद्धा या ठिकाणी निघून गेले. आज कपिल देवांचं स्थान अनेक ठिकाणी आहे. आमच्या भागात जर म्हटलं तर काव नाही, तीर्थक्षेत्र टाकेजवळ इगतपुरी भागात काव नाही आहे, ते कपिल धारा म्हणून तीर्थ आहे. इकडं गंगासागर म्हटलं तरी कपिल देवान तीर्थ आहे. आता एक शंका सगळ्यांची निरसन होऊ शकते. बरेच लोक म्हणतात, काही ठिकाणी गेलं की इकडं वाल्मिक ऋषी या भागात गेले, ते म्हणतात आमच्या वाल्मिक ऋषींचं स्थान आहे. इकडं गेलं की हे म्हणतात राम इकडं आले होते, ते म्हणतात नाही राम. हे असं का होतं? एका ऋषींचे स्थान अगस्त्य ऋषी स्थान कुठं अकोल्याला पण आहे, अगस्त ऋषी स्थान दुसरीकडं पण आहे, असं का? याचं कारण आहे, हे महात्मे काय एकाच ठिकाणी आपला पत्ता ठेवत नव्हते. ते भ्रमण करायचे, ते जिथं जिथं थांबायचे तिथं तिथं त्यांचं स्थान. असं कपिल महामुनी जिथं जिथं गेले तिथं त्यांची ती धारा आहे, कपिल धारा आहे. आणि म्हणून अशा कपिल देवांचं चरित्र आपण या माध्यमातून बघितलं. हा फक्त एका मुलीचा संसार, देवभूतीचा. आता संसार बघायचा आहे प्रसूतीचा. थोडस भजन करा, आपण प्रसूती मातेच्या संसाराचं वर्णन करणार आहोत. Thank you.
प्रसूती द्यायची कुणाला, ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून निर्माण झालेले दक्ष यांना ती देण्यात आली. 16 मुली झाल्यात. 16 मुलींपैकी 13 मुली या धर्माला देण्यात आले, कारण त्या धर्माला अनुकूल होत्या. श्रद्धा, मैत्री, दीक्षा या सगळ्या त्यांची नावं तशी, प्रिया, ख्याती, धर्माच्या बाबतीत त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर 13 दिल्या. राहिल्या किती? किती राहिल्या? 3 राहिल्या. म्हणजे लक्ष आहे. 3 पैकी 1 दिली अग्नीला, तिचं नाव आहे स्वाहा. अग्नीत काही अर्पण करताना आपण काय म्हणतो? स्वाहा. 1 दिली पितरांना, तिचं नाव आहे स्वधा. अग्नीला देताना स्वाहा म्हणायचं, पितरांना देताना स्वधा. राहिली किती? तिचं नाव सती. ती दिली भोलेनाथांना. आता भोलेनाथांना सती दिली म्हणजे दिली नाही महाराज, खऱ्या अर्थाने तिने तेवढा अट्टहास केला, विरोधच होता, पण तिने तेवढं तप केलं की भोलेनाथांशी विवाह व्हावा आणि म्हणून तो विवाह झाला. सती माता कैलासात असताना एक प्रसंग असा घडला. दक्ष हा प्रजापतींचा अध्यक्ष होता आणि त्याच्या उपस्थितीमध्ये एक मोठा यज्ञ या ठिकाणी आयोजित करण्यात आला. त्या यज्ञामध्ये सगळे आले, ब्रह्मा, विष्णू, महेश, बाकी सगळे देवता, सगळे ऋषी मुनी, फार दिव्य असा यज्ञ. पण अध्यक्ष असल्यामुळे हा जरा लेट आला शेवट. आणि त्याची ती या ठिकाणी प्रवेश झाला, सगळे त्याच्या स्वागत उभे राहिले सगळे, पण 3 जण उभे राहिले. ब्रह्मदेव उभे राहिले नाही, विष्णू उभे राहिले नाही आणि भोले बाबा उभे राहिले नाही. आता विष्णू उभे राहिले नाही याचं त्यांना काही वाटलं नाही. का? विष्णू जगाचे मालक आहे, त्यांनी ब्रह्मदेवाला बनवले. ब्रह्मदेव उभे राहिले त्याचंही वाईट वाटलं नाही, कारण ब्रह्मदेवानीच मला बनवलंय, ते माझ्यापेक्षा मोठे आहे. पण भोलेनाथ जावंही लागतात, लहान आहे, शिवाय गरीब आहे, मग ते अधिकार कमी आहे, ते का उठले नाही? स्मशानात राहतात ना. राग आला, माझ्यापेक्षा लहान असं उठले नाही. इतका दक्षाने अपमान केला शिवाजीला, म्हटले याला मुलगी देतच नव्हतो, पण ब्रह्मदेवाचा आग्रह का देत नव्हतो? अरे याला कोणते वस्त्र घालावे याच सुद्धा भान नाही. कुशाल व्याघ्रांवर आहे अंगावरती, गळ्यात काय घालावं याचंही ज्ञान नाही, सर्प घालून फिरतात. 4 माणसात कसं वागावं याच भान नाही. भयंकर अशी निंदा या दक्षाने केली. भोलेनाथ मात्र ध्यानमग्न होते. भोलेनाथांना काहीच नाही महाराज. भोलेनाथ म्हणजे करुणावतार, खूप करुणा आहे, काहीच नाही. पण भोलेनाथांचा भक्त नंदिकेश्वर, प्रत्येक मंदिरात गेल्यावर पहिले नंदिकेश्वराचं दर्शन आहे, मग भोलेनाथ. त्या नंदिकेश्वराला सहन झाले. त्या नंदिकेश्वराने दक्षाला शाप दिला, म्हटले तू माझ्या स्वामीला बोलतोय ना दक्षा, मी तुला शाप देतो, तुला कधीच ब्रह्मज्ञान होणार नाही, तू कायम संसारात फितपत पडशील आणि तुला बकराचं मुख लागेल. 3 शाप देऊन टाकले. तिकडं काही ब्राह्मणही दक्ष बोलत असताना माना डोलवत होते. एखादा माणूस जर काही वाईट बोलत असेल तर तिथं गप्प बसून राहणं मौनात स्वीकृती लक्षणात, म्हटलंय मौन म्हणजे स्वीकृतीचं लक्षण. ते ब्राह्मण काहीच बोलले नाही, अनुमोदन दिलं, म्हणून त्या ब्राह्मणांनाही शाप दिला, तुम्ही पोट भरण्यासाठी काहीही खाल, काहीही भक्षण कराल, आज स्थिती काही ठिकाणी बघितली तीच आहे, तुम्ही कायम दरिद्री राहाल. अनेक प्रकारचे शाप दिले. इकडं दक्षाने भगवान भोलेनाथांना शाप दिला, तुम्हाला यज्ञात भाग मिळणार. ही सगळी शापाशापी बघितली, भोलेनाथांचं मन उन्मना झालं, तिथून उठले, कैलासात निघून आले. पण पत्नीला काहीच बोलले नाही काय झालं काय नाही. एक दिवस हा दक्षाने यज्ञ ठेवला मोठा कणखल क्षेत्रामध्ये, म्हटले सगळ्यांना बोलवायचं पण भोलेनाथांना बोलवायचं नाही, आणि माझ्या मुलीने त्यांच्याशी लग्न केलं तिलाही बोलवायचं. आता हे असतं भांडण असतं आपापसात, पण मजा घेणारे बाहेरचे असतात. बाहेरच्यांना काय आनंद वाटतो माहीत नाही. बाहेरचे एवढे मजा घ्यायला लागले की लॉंगकट होत होतं, पण कैलास होऊन जायचं. थोडं विमानाला डिझेल पेट्रोल जास्त लागलं तरी चालेल, पण यांना कळालं पाहिजे की आम्ही यांच्या घरी चाललो यांना आमंत्रण.
असे जाताना बघितले, आई साहेबांनी विचारलं कुठे चालले, माहित नाही अहो तुमच्या वडिलांच्या घरी येत नाही, तुम्हाला आमंत्रण नाही. सती माता म्हटली आता माझ्याच घरी मला आमंत्रणाची काय गरज आहे, विसरले असतील माझे वडील, पण आम्ही जाणार आहोत. लगेच भोलेनाथांकडे आली, मराठी भाषा वळवली तशी वळते, आपल्याला कोणत्या उद्देशाने बोलायचं तसं मराठी भाषेत बोलता येत. सती आली आणि शिवण्णा म्हणते अहो ऐकलं का, म्हणे काय, माझ्या बापाच्या नाही, काय बोलली, तुमच्या सासऱ्यांच्या घरी येत. आता त्यांचे सासरीचे कुणी लागत नाही का, पण आपल्याकडची एक भाषा आहे, आपण समोरच्याचं नातं लावून बोलत असतो. भोलेनाथांनी ओळखलं, माझ्या सासऱ्यांच्या घरी म्हणते म्हणजे नक्कीचा काहीतरी स्वार्थ. म्हटले ठीक आहे, असेल, काय काम आहे, काही नाही, आपल्याला जायचं आहे. म्हटले आपण जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही, आपल्याला आमंत्रण नाही. अहो काही ठिकाणी आमंत्रणाची वाट बघू नये, शिवाय ते आपलंच घर आहे. भोलेनाथ म्हटले ते मलाही माहीत आहे, काही ठिकाणी आमंत्रणाची वाट बघू नये, आपलंच घर आहे, पण किमान तिथं प्रेम तर असणं आवश्यक आहे. म्हटले काय झालं, तुझ्या बापाचं माझं प्रेम राहिलेलं नाही. मग प्रसंग सांगितला, अमुक अमुक ठिकाणी मी उभा राहिलो नाही, वाद झाले वगैरे वगैरे, तरी सती बापाचीच बाजू घेते. मग तुम्ही का उभे राहिले नाही, तुम्ही जर उभे राहिले असते एवढं वाद कशाला झाला असता. भोलेनाथ तरी पण शांत आहे. भोलेनाथ म्हणता अगं सती, मी उभा राहिलो असतो, मला कमीपणा नाही, पण मी माझ्या इष्ट परमात्म्याच्या ध्यानामध्ये इतका मग्न होतो की तुझे वडील कधी आले हे मी पाहिलं सुद्धा नाही. सती म्हणे ठीक आहे, झालं ते झालं, पण आपण जाऊ. म्हटले मी येऊ शकत नाही. सती म्हटली मला जायचं आहे. भोलेनाथ म्हटले आता ही हट्टी आहे, ऐकणार नाही, मी नाही जाऊ दिलं तर इथं जाईल, जाऊ दिलं तर तिथं जाईल, इथं जाणं निश्चित आहे, संपूर्ण निश्चित आहे. पाठवलं काही गण बरोबर पाठवले, ती तिथं आली, बघितलं आपल्या पतीला कुठेही सन्मान नाही आहे. भयंकर क्रोध आला, भयंकर राग आला, आणि तिने दक्षाला सांगितलं की इथं माझ्या पतीला स्थान नाही, इथं मीही थांबणार नाही. पण एक लक्षात घ्या, ज्याला तुम्ही भणंग योगी म्हणताय, ज्याला तुम्ही स्मशानवासी म्हणताय, ज्याला तुम्ही अमंगल म्हणताय, त्याच्यासारखा मंगल दुसरा कुणीच नाही. मग त्याच्यासारखं कल्याणकारी कुणी नाही. शिव म्हणजे कल्याण, आणि शिव हे शिवदम आहे, कल्याण करणारे आहे. सतीने तिथे भगवान शंकरांची मोठ्याची स्तुती गायली. भोलेनाथांचं स्मरण झालंय म्हणून आपण थोडंसं भजन करूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. Namah.
त्र्यंबकेश्वराय शिव गोपेश्वराच्या सानिध्यात आहोत आणि आज सती आख्यानाच्या माध्यमातून भोलेनाथांचं चिंतन करण्याचा आपल्या सगळ्यांना योग आला. सती मातेने भोलेनाथांची स्तुती केली, महत्व गायलं, पण सांगितलं दक्षाला आता जर मी इथून कैलासात गेले तर मला भोलेनाथ स्वीकारणार नाही असं नाही, पण कधीतरी त्यांचा स्वभाव विनोदी आहे, ते बोलताना बोलून जातील. शेवटी तू दक्षाचीच मुलगी आहे आणि शिवनिंदकाची मुलगी म्हणून मला कुणी पुकारलेलं मला आवडणार नाही. हे शरीर जर तुमच्या मुळे मला मिळालेलं असेल तर मला हे शरीरच नको. म्हणून उत्तराभिमुख बसून अग्नी प्रज्वलित केला आणि सतीने स्वतःला तिथे संपवलेला आहे. संपूर्ण यज्ञाचा विध्वंस वीरभद्राकरणी झाला, संपूर्ण यज्ञ अशा प्रकारे भंग झाला. त्या साधू लोकांना, त्या ऋषी मुनींनाही शिक्षा झाली. वीरभद्राने दक्षाचं मुख उडवलं, सगळी दानाभान झाली, पण आता यज्ञ प्रारंभ केला आहे त्याची पूर्णाहुती झाली पाहिजे. कसा पूर्ण होणार? पुन्हा सगळे देव भोलेनाथांना स्तुती गाईल असं करू नका. यज्ञ पूर्ण झाला पाहिजे, काय केलं पाहिजे? त्यावेळेस भोलेनाथ म्हटले ठीक आहे मी येतो यज्ञ पूर्ण करू. चतुर्थ स्कंदातली ही कथा आहे. इथं धर्माचं चिंतन आहे. चतुर्थ स्कंदाचं पुराण लक्षण आहे पुरुषार्थ. पहिला पुरुषार्थ आहे धर्म. कितीही मोठं धर्माचं कार्य करा, देवाला स्थान नसेल तर उपयोग नाही. आणि पुन्हा तिथंच देवाला स्थान दिलं की त्या कार्याला पूर्णत्व येत असतं. या कथेतून हा संकेत असतो. पुन्हा भोलेनाथ तिथं गेले, दक्षाला बकराचं मुख लावलं आणि यज्ञ पूर्ण करून घेतला. पुढे या वंशावळीमध्ये आपण देवहूतीचा संसार बघितला, पोस्तीचा बघितला. आकुती ऋषी प्रजापतींना दिली यज्ञ दक्षिणा म्हणून, त्यांची संस्कृती सांगितलेली आहे. राहिले दोन मुलं, काय नाव? प्रियव्रत आणि उत्तानपाद. प्रियव्रताचं चरित्र पुढच्या स्कंदात आहे. अगोदर उत्तानपाद राजाचं चरित्र येतं. उत्तानपाद राजा ज्याची कथा पूर्वी शाळेमध्ये चौथीच्या पुस्तकात असायचे, आता नाही या अभ्यासक्रमात. हे फार मोठं दुर्दैव आहे. पूर्वी कुणालाही विचारा, ध्रुवबाळाची गोष्ट माहीत आहे, कुणी सांगायचं हो आम्हाला ध्रुवबाळाची गोष्ट माहीत आहे. एक राजा होता, त्याला दोन राण्या होत्या, एक आवडती होती एक नावडती. कुणालाही हे एवढं काही माहीत पाहिजे महाराज? आता अभ्यासक्रमात ती गोष्ट नाही आहे. याच्या इतकी शोकांतिका दुसरी नाही. हाच तो उत्तानपाद राजा. कोणता? हाच. प्रत्येकाने असा हात लावायचा, आपणच आहोत. जन्माला येताना कसे आलो? पहिले डोकं मग पाय, उलटे आलो ना. उत्तानपाद आपल्याला दोन राण्या आहेत, राण्या आहेत.
दोन वृत्ती आपल्या, एक आवडती आणि एक नावडती. आवडतीचं नाव आहे सुरुची, नावडतीचं नाव आहे सुनीती. सुरुची, रुची म्हणजे भोजन, हे आवडतं आपल्याला, पण नीतिमत्ता चांगली, सुनीती आवडत. सुरुची आवडती आहे, सुनीती आवडती आहे, सुनीती आवडती आहे, सुरुची आवडते. म्हणून सुरुचीला राज्यात ठेवलेलं आहे, सुनीतीला बाहेर ठेवलं आहे. सुरुचीचा मुलगा आहे उत्तम आणि सुनीतीचा मुलगा आहे ध्रुव. ध्रुव एक दिवस बाहेर खेळायला गेले. मुले म्हटले, का रे तुझे वडील कुठे आहे? म्हटले मला वडील नाही. गावाला गेले का? म्हटले मला वडील नाही. वारलेत का? म्हटले मला वडील नाही. मुलं हसायला लागले. वडील नाही असं राहत नाही. एकतर ते वारलेले असतात, गावाला गेलेले असतात, बाहेर गेले, पण वडीलच नाही असं होतं का? माझं काहीतरी चुकतंय. आईकडे आला. आई माझे वडील कुठे आहे? मला वडील आहे की नाही? म्हटले आहे. कोण आहे? या राज्याचे जे राजा आहेत ते तुझे वडील आहे. इतका आनंद झाला, धावतच निघालं पोरं. धावत आला, आई नाही म्हणूस तर धावत आला वडिलांच्या मांडीवर बसला. वडील आहे म्हटले ठीक आहे, नावडतीचा कोणी आपण आपलाच मुलगा आहे. पण ती सावत्र आई आली, हात धरला आणि फेकला, सांगितलं या मांडीवर बसायचं असेल तर मर, माझ्या पोटी जन्माला ये, आणि मग बसावं लागेल. रडत रडत आईकडे गेला, आईला सांगितलं, आई मला हकलून दिलं पण माझ्या बाजूने तिथं बोलणारं कुणी नव्हतं, आपली बाजू घेणारं कुणी नाही का गं? आईने सांगितलं आहे ना. कोण आहे? जगात ज्याला कुणी असं त्याला देव असतो. जगी ज्यास कुणी नाही त्यास देव आहे. देव आहे हा कुठं असतो? बाळा तो खूप लांब असतो. मुलांना असं सांगावं, खूप लांब असतो. कुठे? जंगलात. म्हटले हो. निघाला महाराज जंगलामध्ये. नारदांनी पाहिलं, एवढं एवढं मुलगा दिसतंय, देवाचा धावा करत चाललाय, वाघ सिंह खाऊन टाकते. नारद आले, बाळा अरे कुठे चालला? देवाला भेटायला. देव नाही तर वाघ सिंह भेटतात? नाही. म्हटले माझ्या आईच्या शब्दावर माझा विश्वास आहे. आई म्हटली ना देव असतो, मग असतोच. म्हणून पहिल्या दिवशी मी कथेत बोलली, कथा लहान मुलासारखी ऐका. लहान मुलाचा प्रत्येक शब्दावर विश्वास असतो आणि हा विश्वासच देव प्राप्त करून देतो. आपल्याला वाटतं देव कशाने भेटतो? देव याने भेटतो. देव देव अंतकरणातल्या प्रेमाने आणि देव भेटेलच या विश्वासाने भेटत असतो. निघाले ध्रुव. नारदांनी ओळखलं, याचा निश्चय पक्का आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची. ज्या दिवशी निश्चय पक्का झाला त्या दिवशी फळ मिळालं म्हणून समजलं. मग नारदांनी सांगितलं, बाळा इतरत्र फिरू नको, इथं एक गुहा आहे. गुहा, त्या गुहेत बैस. एक मूर्ती कर विष्णूंची, भगवंताची, आणि इथं एक मंत्राचा उच्चार कर. कोणता मंत्र? द्वादशाक्षरी मंत्र. ओम नमो भगवते वासुदेवाय. तीन दिवस काही खायचं असं व्रत केलं. तीन दिवसाला एक फळ.
तरी देव भेटत नाही, मग काय करायचं? सहा दिवसाला एकदा वाळलेली झाडाची पानं खायची, परत सहा दिवस काही खायचं, तरी देव भेटत नाही. मग नऊ दिवसाला थोडं पाणी प्यायचं, परत नऊ दिवस पाणी प्यायचं, तरी देव भेटत नाही. मग बारा दिवसाला एक श्वास घ्यायचा, परत बारा दिवस श्वास घ्यायचा. असा श्वास रोखला आणि ध्यानाने तो आत्मा सर्व भूत हृदय झाल्यामुळे, त्यांनी श्वास रोखल्यामुळे सगळ्यांचा श्वास रोखला गेला. सगळे देवाकडे गेले, देव कोण, देवा तुमचा कोणता भक्त आहे? अहो तो श्वास घेत नाही, जगातला वायू बंद झालाय, तुम्ही काही करा त्याला दर्शन द्या. त्यावेळेस भगवान परमात्मा त्या मधुवनामध्ये आले, मधुवनामध्ये आले, प्रल्हादा समोर, ध्रुवांसमोर उभे राहिले आणि ध्रुवांना म्हणू लागले, बाळा डोळे उघड, मी आलो आहे. पण बाळ कसलं डोळे उघडतं? कारण अंतकरणात ती मूर्ती आहे, त्या मूर्तीकडे पूर्ण ध्यान केंद्रित आहे. आतली मूर्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत डोळे उघडणार नाही, म्हणून देवाने आतली मूर्ती काढून घेतली. मग मी बघून ती मूर्ती कुठं गेली म्हणून डोळे उघडले, तर भगवंत समोर आहे. भगवंताला समोर बघितलं पण शब्द फुटत नव्हते. का बरं? उपवास साधा होता का? शरीर कृश झालेलं होतं, अंगात त्राण राहिलेलं नव्हता. देवाची स्तुती करायला एक तर ज्ञानही नव्हतं, एवढं देव कसा आहे त्याच्या अनेक गुणांचं वर्णन करायला शब्द नव्हते. वय 5 वर्षाचं आहे आणि शरीरात ताकद नाही. मग देवाने काय केलं? आमच्या ज्ञानोबराईंनी गोड वर्णन केलं आहे, ना तरी मधुवनी ऐसे केले ते कपोल शंख शिवतले, आणि ते वेदाचीही मती ठेले तो लागला बोलू. अहो वेद काय बोलतील? असा ध्रुव बाळ बोलायला लागला. का बोलायला लागला? भगवंताने आपलं शंख त्या ध्रुवांच्या गालाला लावलं होतं. मग प्रल्हादांनी, ध्रुवांनी जी स्तुती केली ती फार गोड आहे. ध्रुव बाळ म्हणतात, योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्ती धरस्वदांगा अन्यांशस्त चरण श्रवणत्वगादीन प्राणान नमो भगवते पुरुषाय. ही स्तुती हे भगवंता अज्ञानी असणाऱ्या आमच्यावर इतका मोठा अनुग्रह केलेला आहे. ही स्तुती भगवंताची फार विलक्षण ध्रुवांनी केली. मग भगवंताने विचारलं, बाळा काही मागायचंय का? ते काहीच लागत नाही, तुला राज्यावर बसायचं होतं देवा, ते तुम्ही भेटण्याच्या अगोदर. आता तुम्ही भेटले, आता राज्य नको काही नको. नाही, तरीही तू ज्याच्यासाठी तपश्चर्याला बसला ते तुला नक्की भेटेल. 36,000 वर्ष तू राज्य करशील म्हणून वरदान दिलं. भगवान परमात्मा निघून गेले. नंतर ध्रुव राज्यात आले, सगळे वाट बघत होते. हत्तीहून मिरवणूक निघाली, 36,000 वर्ष राज्य केलं. ध्रुवांच्या पत्नीचं नाव आहे भ्रमी, तिला पुढे संतती या ठिकाणी, ते मुलांचा वंश आहे. त्याच वंशामध्ये विरोचन, राजा बली यांचे जन्म झाले. असा हा एक वंशावळीचा भाग आपण बघितलेला आहे. याच्या पुढचेही स्कंद या ठिकाणी गोड अशा राजे लोकांचं वर्णन आहे. हे सगळं का सांगायचं? कारण ज्या वंशामध्ये धर्मात्मा राजे होतात तिथंच भगवंताचे अवतार होतात, म्हणून ही सगळी वंशावळ आपण बघितलेली आहे. राहिलेली वंशावळ पुढे चंद्र आणि सूर्यवंशातले राजांचं थोडंसं वर्णन आहे. एक दोन कथा आहे, त्या उद्याच्या सुरुवातीला घेऊन आपण समारोपामध्ये भगवान कृष्णांचा जन्मोत्सव उद्या करणार आहोत. व्यासपीठाहून एक विनंती आहे, प्रत्येकाने उद्या पिवळं वस्त्र धारण करायचं आहे. आता जी परमानंट सफेद आहे त्यांना माझ्याकडे काही पर्याय नाही आहे. महिला वर्ग अत्यंत हुशार आहे, त्यांनी घरून तयारी करतानाच तशी केलेली आहे. प्रत्येकाकडे पिवळं वस्त्र आहे याची मला गॅरंटी आहे, म्हणून प्रत्येकाने उद्या पिवळा रंग परिधान करायचा. का करायचा? याचं कारण तुम्ही वस्त्र धारण करून आल्यावर मी सांगणार आहे. प्रत्येकाने पिवळं वस्त्र, आपण सुंदर असा कृष्णजन्म साजरा करू, त्याचा आनंद प्रत्येकजण उद्या घेणार आहे. आज आपण या ठिकाणी कथेला थांबतो आहे. याच्यानंतर आरती होईल, सगळ्यांनी आरतीचा लाभ घ्यायचा आहे. समोर या जे असतील जोडीने वगैरे, त्यांनी आरती घेऊन, जे राहिले असतील ज्यांच्या जोडा राहिल्या त्यांनी समोर या.
जोड़ा जोड़ा कोणी असतील आणि आरती जे राहिलेले असतील अशा जोड़ा पुढे या जोड़ा जोड़ा या या ठिकाणी आज आपल्या कथेला पखवाजाची साथ देणारे हरी भक्ती परायण आमचे आकाश महाराज राजगुरु यांचा आज जन्मदिवस आहे आणि आपण वृंदावन मध्ये आहोत। वृंदावन बिहारी कृष्णाकडे व्यासपीठावर त्यांच्यासाठी प्रार्थना आहे। उभे राहा आकाश महाराज 2 मिनिटं की भगवान परमात्मा त्यांना उदंड असं आयुष्य देव, चांगला असं आरोग्य देव, भगवान परमात्म्याची असीम कृपा त्यांच्यावर कायम राहो, परमार्थामध्ये ऊर्ध्वगती प्राप्त हो, अनंत शुभेच्छा अनंत आशीर्वाद देऊन सगळ्यांनी त्यांच्या करता टाळी वाजवायची। अकल्प आयुष्य भावेत या पुळा, अकल्प आयुष्य भावेत या पुळा, अकल्प आयुष्य भावेत या पुळा, अकल्प आयुष्य भावेत जायचं नाही, आपापल्या जागेवरच 5 मिनिटं बसा फक्त आरती झाल्यावर करा।